आपले व्हिडिओ कुणी चालू करू नयेत, व्हिडिओ बंद करा. ठीक आहे सर, ठीक आहे. बगाडे सर आपल्या मध्ये आलेले आहेत. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा 2564वा तथा भारतरत्न क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 129वा जयंती महोत्सव आपण मागच्या एक्कावन्न दिवसांपासून साजरा करत आहोत ऑनलाइन डिजिटल व्याख्यानमालेच्या माध्यमातून. या व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत जवळजवळ 51 व्याख्यात्यांनी आपले विषय या व्याख्यानमालेमध्ये ठेवले आणि आज या व्याख्यानमालेचा आजचा 52वा दिवस आहे. या 52व्या व्याख्यानाच्या निमित्ताने मी डॉक्टर विजय मोरे आपण सर्व उपस्थितांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या आपल्या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सर यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. आज या ठिकाणी मला स्वतःला आपल्या समोर हे 52वं व्याख्यान होत असताना खूप आनंद होत आहे, कारण संपूर्ण जगभरामध्ये कोरोना पसरलेला होता आणि त्याच दरम्यान आपले दिग्विजय नेते भारतरत्न क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आला आणि तो महोत्सव साजरा कसा करायचा, कारण जगभरामध्ये लॉकडाऊनची स्थिती होती त्या काळामध्ये. आणि दरवर्षी आपण आपल्या महामानवाचा जयंती महोत्सव अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये हर्षामध्ये साजरा करत असतो आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात असं आलं की आपण ही व्याख्यानमाला आयोजित करावी व समाजातील जे बुद्धिजीवी वर्ग आहे, जो सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे, शिक्षक आहेत, अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत, अशा सर्वांना आपण एकत्रित करून या ठिकाणी एखादी ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करू शकतो का याची चाचपणी केली आणि या ठिकाणी माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि मला सुरुवातीच्या काळापासून सहकार्य करणारे आमचे सन्माननीय प्रवीण मोरे, विनोद निकाळजे, हर्षल शाक्य, आतिश कांबळे ही आमची सहकारी टीम आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की व्याख्यानमाला सुरू करायची आहे. आणि त्यानंतर मला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आम्ही PGMA मुंबई विद्यापीठामध्ये हिस्ट्री डिपार्टमेंटला करत असताना जे आम्हाला सर होते, जे गुरुजी होते आमचे, असे डॉक्टर किशोर गायकवाड सर, आमचे मित्र सन्माननीय अनिल बनकर, प्रदीप वाघमारे, बाबासाहेब कांबळे, अनघा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब भोसले यासारख्या मंडळींनी या व्याख्यानमालेमध्ये स्वतः उपस्थित राहून त्याचबरोबर स्वतः या ठिकाणी व्याख्यान देऊन आमचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठातील अनेक नामवंत व्याख्याते या व्याख्यानमालेमध्ये आपली व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार, सामाजिक विचार, त्याचबरोबर राजकीय विचार यासारख्या अनेक विषयांवरती, डॉक्टर आंबेडकरांचं लेखन, डॉक्टर किशोर गायकवाड सरांनी शूद्र पूर्वी कोण होते या संदर्भात येथील जात संघटनेची मीमांसा केली, त्याचबरोबर स्त्री दास्य या संदर्भामध्ये त्यांनी आपलं व्याख्यान दिलं, डॉक्टर अनिल बनकर
यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार या विषयावरती आपलं मत मांडलं. तसेच अनेक व्याख्यात्यांनी या व्याख्यानमालेमध्ये सद्यस्थितीत कोरोनाच्या काळातील असणारा संपूर्ण हा प्रभाव कशा पद्धतीने संपूर्ण मानवी जातीवरती प्रहार करणार आहे किंवा एक संपूर्ण चित्र चेंज करणार आहे अशा प्रकारची अनेक व्याख्यानं झाली. त्याचबरोबर युवका जी आता बेरोजगाराची समस्या निर्माण होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये या व्याख्यानमालेमध्ये चर्चा करण्यात आली. आणि ही सर्व चर्चा मागच्या 51 दिवसांमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. सर, या व्याख्यानमालेमध्ये आज खऱ्या अर्थाने आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय हाच खरं या व्याख्यानमालेचं एक सूत्र होतं की समकालीन संदर्भामध्ये आंबेडकरवादाचं पुनर्वाचन, पुन्हा आंबेडकरवाद कशा पद्धतीने आपण या समकाळामध्ये समजून घेतला पाहिजे आणि तो भविष्यातील असणाऱ्या पिढीपर्यंत तो कसा पोहोचवला पाहिजे या संदर्भातच विचार विनिमय करण्यासाठीची ही व्याख्यानमाला आहे. आणि आपण अत्यंत चांगला विषय आजच्या या दिवशी या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर आज या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे. समारोप आम्ही या ठिकाणी आजच्या व्याख्यानमालेचं करणार आहोत सर. आणि आपल्यासारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आम्हाला लाभलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर की आपण आमचं निमंत्रण मान्य केलं. डॉक्टर उमेश बगाडे सरांची थोडक्यामध्ये मी ओळख करून देतो. बगाडे सर हे ज्येष्ठ प्राध्यापक विभाग प्रमुख आहेत इतिहास विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे. जवळजवळ 30 वर्ष ते त्या विद्यापीठाशी आणि इतिहास विभागाशी संबंधित आहेत. सुरुवातीपासून त्यांचे लेखन संशोधन हे भारतीय समाज संस्कृतीच्या संदर्भात एक मुक्तिगामी दिशेने योगदान नोंदवत आहे. या ठिकाणी त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रबोधन आणि वर्ग जाती प्रभुत्व, दलित जाणीवेतील द्वंद्व प्रभुत्व आणि प्रतिकार, वासाहतिक महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षातील समूहभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिस्टॉरिकल मेथड्स आणि आता नुकतंच त्यांचं आलेले डॉक्टर आंबेडकरांची जाती मीमांसा आत्मसन्मानाकडे नेणाऱ्या लढ्याचे तत्वमंथन ही अतिशय गाजलेली पुस्तकं डॉक्टर बगाडे सरांची आपण सांगू शकतो. ही पुस्तकं केवळ नवसंशोधनांना दिशाच दाखवत नाहीत तर प्रस्थापित ज्ञानसंचित व व्यवहारेचे हे आकलन समृद्ध करताना आपल्याला दिसतात. बगाडे सर हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच ते अनेक अभ्यासकांमध्ये संशोधकांमध्ये संपूर्ण राष्ट्र स्तरावरती देखील ते प्रसिद्ध असलेले आम्हाला माहिती आहेत. क्रांतिसिंह नानासिंग पाटील अकादमीतर्फे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन मागच्या 25 वर्षापासून ते वेगवेगळ्या विषयावरती शिबिरं घेतात. तसेच तरुण वर्गामध्ये जाती व्यवस्थेबद्दल स्त्री प्रश्नांबद्दल जागृती निर्माण करण्याचा उपक्रम ते सातत्याने घेताना दिसतात. त्यांचे समाज प्रबोधन पत्रिकेतील सबाल्टन स्टडीज वरील विश्लेषणात्मक निबंध तसेच परिवर्तनाच्या वाटसुरू मधील अनेक निबंध आम्हा समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना नवे अन्वेषण व आकलन प्राप्त करून देतात असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. बगाडे सरांचा मागच्या आठवड्यामध्ये देखील 2 आर्टिकल आलेलं होतं आणि अनेक लोकसत्ताला आम्हाला वाटतं सर आणि अनेक त्यांचे शोध निबंध हे गाजलेले आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे जे लेख येतात त्यांच्यामधून त्यांच्या असणाऱ्या विद्वत्तेची एक छाप आपल्याला पाहायला मिळते. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आणि आज खरं तर 14 एप्रिल ते 26 जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानर्षी ते राजर्षी अशा एवढ्या कालखंडात चाललेली ही 52 व्याख्यानांची व्याख्यानमाला आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी आपण त्याचा समारोप करत आहोत. सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि आपले विचार या ठिकाणी आमच्या समोर आपण मांडणार आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि तसेच या व्याख्यानमालेला जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. कारण ही व्याख्यानमाला एक छोट्या स्वरूपातून सुरू झालेली व्याख्यानमाला आज एका एवढ्या उंचीपर्यंत म्हणजे उमेश बगाडे सरांच्या व्याख्यानापर्यंत येऊन पोहोचली हे एक या व्याख्यानाचं यश आहे. या व्याख्यानांमधले जे विषय आहेत सर वेगळे वेगळे, या विषयातून समाजाच्या
वेगवेगळ्या घटकांमधील ज्या काही समस्या आहेत त्याचा उहापोह करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भातली एखादी पुस्तिका आम्ही प्रकाशित करण्याचं ठरवत आहोत. त्यामध्ये देखील आपलं योगदान आम्हाला निश्चितच लाभेल ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपणास विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत. जय भीम सर. मित्र या महत्वाच्या आवाज येतोय? हा येतोय सर, बोला. या महत्वाच्या व्याख्यान मालेला समारोप करण्यासाठीचा जो सन्मान मला दिला त्याबद्दल विजय तुझे आणि तुमच्या सगळ्या बरोबरच्या सहकार्यांचे आभार. ह्या व्याख्यान मालेमध्ये मला बोलण्यासाठी खर तर बाध्य केलेले माझे मित्र किशोर गायकवाड यांचे आभार. मित्र हो, या करोनाच्या संकटामुळं जेव्हा जग मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहे तेव्हा आपण आंबेडकरवादाचं एक वाचन करण्याचा प्रयत्न करतो. माझं जे पुस्तक यापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांताचा विचाराचा मी काहीसा उहापोह करायचा प्रयत्न केला. त्यातला एक महत्वाचा मुद्दा मी या विशेष करून आत्ताच्या परिस्थितीशी जोडणार आहे आणि तो आहे तो म्हणजे स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे आपल्या देशाकडं आपल्या गावाकडं परत चाललेले आपण पाहतो. आता ही जी स्थिती आपण पाहिली ती एकंदरीतच तीव्र संकटाची स्थिती आहे. भयंकर उपासमार, प्रवासात होणारे सगळ्या प्रकारचे संकट, मृत्यू, अशा सगळ्या अनिष्टांमधून हे कामगार आपल्या गावी परतले. या संबंधातली जी विशिष्ट पातळीवरती ऍपथी सरकारची, राज्याची आणि एकंदरीतच मध्यम वर्गाची आणि एकंदरीतच राजकर्त्या वर्गाची या स्थलांतरित कामगारांच्या संबंधातली जी ऍपथी आहे ती ऍपथी त्यांच्याविषयी त्यांना वाटत असलेली एक विशिष्ट पातळीवरची अशी संवेदहीनता जी आहे ती संवेदहीनता ही आपल्या सगळ्यांचं आहे. या पार्श्वभूमीवरती आपण बाबासाहेब आंबेडकर नेमकं लेबर विषयी म्हणजे श्रमाच्या संबंधात काय म्हणतात याचा काही अर्थ लावण्याची गरज आहे. एक तर अत्यंत महत्वाची बाब आपण सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं दलितांना आणि दलितेतरांना सुद्धा जातीच्या बद्ध श्रमातून सोडवण्याचा लढा दिला. जातीचे श्रम जे आहेत त्या जातीच्या श्रमाची व्याख्या प्रामुख्यानं कास्ट लेबर अशी जी आपण करतो त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं गुलामीचे श्रम असे केले. जेव्हा की तुम्ही तुमचे स्वतःचे जगण्याचे हेतू इतरांकडनं घेता तेव्हा गुलामीची स्थिती येते. म्हणजे एखाद्या सुताराला सुतारीचा धंदा सोडून लोहाराचा धंदा करता येत नाही, लोहाराला त्याचा धंदा सोडून तलवार घेता येत नाही, किंवा निम्न जातीयांना ब्राह्मणाचा अध्ययन अध्यापनाचं काम करता येत. ही जी स्थिती आहे त्या स्थितीला बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्यांकित केलेलं आहे आणि सांगितलेली आहे ही एक कंडिशन ऑफ स्लेव्हरी आहे, ही गुलामीची स्थिती आहे. आणि या गुलामीच्या स्थितीचं ते व्याख्यांकन केल्या कारणामुळं प्रामुख्यानं महारत्ना विरुद्धचा संघर्ष त्यांनी उभा केला. महारत्नाची व्याख्या त्यांनी कास्ट लेबर म्हणजे प्रामुख्यानं बद्ध श्रम अशी केली, दास्य श्रम अशी केली आणि दास्य श्रमातून आपण जे भांडवली व्यवस्थेमधलं श्रम आहे त्यातून व्यवस्थित झालं पाहिजे त्यांनी आपल्याला दिला. तो विचार नेमका काय आहे की समजून घ्यायचा प्रयत्न करा. बाबासाहेब आंबेडकरांनी महारत्ना संबंधात तीन महत्वपूर्ण लेख आणि नंतर पाच लेख करत होते, त्याची पुस्तिका पण नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हे जे लेख आहेत प्रामुख्यानं या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे महारत्नाचे श्रम आहेत त्याची जी सर्वसाधारणरित्या तुलना आहे ती तुलना वर्गश्रमाशी केली आहे. म्हणजे श्रम क्वांटिफाय करणं, श्रमाला मोजणं,
कोणत्याही श्रम जेव्हा मोजले जात नाही तेव्हा ते दास श्रम असतात. अशा प्रकारे दास श्रमाचे वेगवेगळे निकष सांगत सांगत त्यांनी प्रामुख्याने महार वतन या मधला दासतेचा भाग स्पष्ट केलाय. त्याच्याबद्दल तपशील मी लिहिलंय, मी तिथं सर्वसाधारणपणे थांबणार नाही. मी तुम्हाला सांगतो की दासश्रम जे आहे त्यातून आपण करार संबंधामध्ये आलं पाहिजे आणि करार संबंधामधल्या श्रमामध्ये प्रामुख्याने भांडवली ह्याच्यामध्ये संबंध जो आहे तो संबंध करार संबंध आहे आणि या करार संबंधामध्ये तुम्हाला वेतन जे आहे ते वेतन मोबदला जो आहे तो निश्चित मोबदला मिळतो. तुमचे श्रम जे आहे ते श्रम व्याख्यांकित केले जातात की किती तासाचे श्रम कोणत्या प्रकारचे कुशल श्रम आहेत का हे व्याख्यांकित केलं जातं आणि त्यामुळे एक स्थित्यंतर जे घडतं ते स्थित्यंतर फार महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं जी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे दासश्रम जे आहेत जातीनं लादलेले दासतेचे श्रम जे आहेत ते श्रम सोडून दलितांनी आता वर्गश्रमाकडं वर्गसंबंधातल्या श्रमाकडं एका अर्थानं प्रवास केला पाहिजे. ही जी गोष्ट सांगितली त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये महारवतन त्यागण्याचा तीव्र संघर्ष महाराष्ट्रात झाला. नंतरच्या कालखंडात सर्वच भारतामध्ये दलितांनी हा आश्रम त्यागण्याचा संघर्ष जो आहे तो संघर्ष दुसरव होता. आता यातला सगळ्यात महत्वाचा जो गाभ्याचा मुद्दा आहे तो गाभ्याचा मुद्दा आता मी याच्या नुसार येणार आहे. 1938 मध्ये काँग्रेस सरकारनं ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट केला. हा ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट काय होता त्याच्या गुंतागुंतीमध्ये तपशिलात मी जात पण या ट्रेड डिस्प्यूट ऍक्टच्या बाबत बाबासाहेब जे म्हणाले ते आत्ताच्या परिस्थितीच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचं आहे. ते काय म्हणाले तुम्हाला सगळ्यांना माहितीये की हे ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कामगारांचा जो संपाचा अधिकार आहे तो संपाचा अधिकार सस्पेंड केल्याच्या अवस्थेत होतो. तो पूर्णतः नाकारला जरी गेला नव्हता तरी देखील तो कुचकामीच ठरणार होता. म्हणजे त्याला जवळजवळ संपाचा अधिकार नव्हता. म्हणजे करार केल्यापासून वर्षभर कोणत्याही प्रकारचा संप करता येत नव्हता. संप सर्वसाधारणपणे 4.5 महिने करता येत नव्हते, 4 महिने 25 दिवस करता येत नव्हता. म्हणजे जवळजवळ संपाची स्थितीच या कामगार वर्गाला उपलब्ध होत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं जे स्पष्टीकरण केले ते अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की अशा प्रकारच्या वर्ग संबंधांच्या म्हणजे जिथं तुम्ही करार संबंधामध्ये येता मी माझे श्रम द्यायला तयार आहे आणि श्रम घेणारा एक विशिष्ट पातळीवरची व्यक्ती त्याच्यामध्ये करार आहे आणि या करारमध्ये माझा मेहनताना आणि माझे श्रम याचं घेवाणदेवाण आहे. ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जर मला सौदेबाजीचा निगोशिएशनचा अधिकार नसेल तर ते बद्ध श्रम आहेत. म्हणजे कामगार वर्गाला श्रम करणाऱ्या वर्गाला जर तुम्ही त्याच स्वतःच म्हणणं जर मांडण्याची संधी दिली नाहीत तर ते वेठ भिकारीचे बद्ध श्रम होतात, ते गुलामीचे श्रम होतात. तत्कालीन कालखंडामध्ये सगळे कम्युनिस्ट त्याच्या विरोधात संघर्ष करत होते पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्मिक सूक्ष्मपणानं सांगितलं की हे जे श्रम आहेत हे श्रम प्रामुख्यानं जर संपाचा अधिकार काढला गेला तर बद्ध श्रम होतात आणि वेट बिगारी गुलामीची स्थिती येते आणि त्यामुळं ट्रेड डिस्प्यूट ऍक्टला मी तीव्रपणानं विरोध करतो. बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे विवेचन आहे या विवेचनाचा प्रभाव त्यांनी ज्या प्रकारचे कामगार कायदे केले त्या कामगार कायद्यावरती आहे. आणि केवळ कामगार कायद्यांवरतीच नाही तर प्रामुख्यानं दलितांना कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज त्या दिल्या त्या कॉन्स्टिट्युशनल रेमेडीजच्या अनुषंगानं सुद्धा तुम्हाला प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा श्रम संबंधांच्या बद्दलचा आणि कास्ट लेबर बद्दलचा विचार आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं कामगारांना जास्तीत जास्त त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध होईल असा एक सर्वसाधारणरित्या मिनिमम वेतन देण्याचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांच्या इनिशिएटिव्ह मधून
विकसित होत गेलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना कोणकोणते प्रकारचे अधिकार दिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपण समजून घ्यायची गरज आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जो संघर्ष मध्यवर्ती करतात हा प्रामुख्यानं ज्याला आपण सर्वसाधारणरित्या समजतो तो संघर्ष हा जाती व्यवस्थेनं बद्ध केलेल्या जनतेच्या मुक्तीचा संघर्ष. आपण हे समजणं गरजेचं आहे की ही जी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गुलामी लादली जाते आणि भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गुलामी लादण्याची एक प्रक्रिया काम करते ती कशी काम करते त्याचा सर्वसाधारणरित्या आत्ताच्या कालखंडातला आपण शोध घेणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की इमॅन्युअल वॉलरस्टाईन नावाचा विचारवंत आहे त्यानं एक सिद्धांत मांडलेला आहे त्याला वर्ल्ड सिस्टीम थिअरी असं म्हणतात. त्याच्या प्रभावाखाली समीर अमीन नावाचे अर्थशास्त्रज्ञ त्यांनी काही महत्वाचे विश्लेषण केली आहे. त्यात प्रामुख्यानं या जागतिकरणाच्या कारखान्या किंवा भांडवलशाहीच्या एकंदरीत प्रक्रियेसंबंधात काही महत्वाची निरीक्षण आहे. त्यातलं एक निरीक्षण आहे ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर. आता हे कॉन्ट्रॅक्ट लेबर नावाचं प्रकरण जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट लेबर नावाचं प्रकरण आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्यानं ग्लोबलायझेशनच्या पार्श्वभूमीवर आलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे काय प्रकरण आहे तुमच्या ते बहुतेकांना ठाऊक आहे. हे कॉन्ट्रॅक्च्युलायझेशन प्रामुख्यानं कामगारांना कामगार असेल तो कामगार आपल्यासारखा प्राध्यापकी किंवा शिक्षकी पेशातला श्रमिक असेल म्हणजे पांढर पेशा असेल किंवा सर्वसामान्य एका अर्थानं फिजिकल लेबर करणारा श्रमिक असेल या सर्वांना कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे तुम्हाला स्थितीत असं आणलेलं आहे की मोठ्या प्रमाणात चीप लेबर उपलब्ध आहे. बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनता जी आहे ती जनता आपले श्रम विकायला तयार आहे आणि त्यांना जगणं हे केवळ आणि केवळ हे श्रम करूनच जगता येईल अशा वेळेला श्रमाचं मूल्य कमी करून त्या आधारावरती तुमची निगोशिएटिंग पॉवर म्हणजे तुमचं स्वातंत्र्यच काढून घेऊन करार संबंधांमध्ये श्रम आणि वेतन याचा विनिमय करण्याची एक नवी व्यवस्था या रचनेमध्ये आली. या संबंधात आणखीन थोडंसं खुलासा करणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मी सर्वसाधारणतः बाबासाहेबांच्याच वाङ्मयामधून सांगतो. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लॉर्ड ऑलिव्हर नावाच्या एक महत्वाच्या विचारवंताचं उद्धृत दिलेलं आहे. ते उद्धृत काय आहे याचा मी खुलासा करत नाही परंतु त्या माणसाचं उद्धृत दिलंय तो कोण व्यक्ती आहे नीट समजून घ्या. हा लॉर्ड ऑलिव्हर जमेका तुम्हाला माहिती आहे आफ्रिका खंडामधला देश आहे. जमेकाचा घबरणक होता. त्याची दोन पुस्तकं आहेत. अनॉटॉमी ऑफ आफ्रिकन मिझरी नावाचं त्याचं पुस्तक आणि दुसरं फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि ते पुस्तक आहे कॅपिटलिझम ऑफ कलर्ड लेबर. कॅपिटलिझम अँड कलर्ड लेबर माझ्या कॅपिटलिझम अँड कलर लेबर हे जे दुसरं पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे बाबासाहेबांनी रेफरन्स दिलाय अनॉटॉमी ऑफ आफ्रिकन मिझरीचा परंतु दुसरं पुस्तक आहे तेही बाबासाहेबांनी वाचले आणि त्या पुस्तकाचं टायटल तुम्हाला सांगितलं मी कॅपिटल अँड कलर्ड लेबर म्हणजे दासश्रम. कलर्ड हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये कलर्ड लोक म्हणजे प्रामुख्यानं हे ब्लॅक्स आणि ब्लॅक्स शोषण हे प्रामुख्यानं दासश्रमाच्या चौकटीत झालं आणि त्यामुळं आपल्या सर्वांना हे समजून घ्यावं लागेल की हे जे लेबर आहे प्रामुख्यानं हे कलर्ड लेबर आहे आणि त्यांनी फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते असतो असं म्हणतो की भांडवलशाहीमध्ये कॅपिटलिझममध्ये उलट या दासश्रमाच्या व्यवस्थांना दृढ करून अधिक तीव्र शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मार्क्सवादी जे एक प्रमेय घेतात की भांडवलशाही जुन्या उत्पादन संबंधांना पूर्ण नष्ट करतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यामुळेच मार्क्सवादी आणि तिथे मार्क्स असं तर साधारणपणे आकलन राहिलं की जसं भारतामध्ये यांत्रिकरण होईल भांडवलशाही विकसित होईल तसं तसं भारतामधली जाती व्यवस्था नष्ट. नंतरच्या मार्क्सवाद्यांनी तो सर्वसाधारणपणे निरक्षण होतं ते जणू काही खरंच आहे असं म्हणून जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष. पण तो मुद्दा आला इथं. महत्वाचा मुद्दा कोणता आहे की या
भांडवलशाही ही पूर्णतः जुन्या ज्या उत्पादन संबंध असतात, जुने विनिमय संबंध असतात, त्या जुन्या उत्पादन संबंधांना विनिमय संबंधांना पूर्णतः नष्ट करत नाही. उलट उलट ही भांडवलशाही जी आहे ही भांडवलशाही प्रामुख्यानं या जुन्या संबंधांचं दृढीकरण करून शोषण करण्याची, अधिकात अधिक तीव्र शोषण करण्याची स्थिती निर्माण करते. ही जी बाब आहे ही बाब बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णतः माहिती होती आणि तेच भांडवलशाहीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप निखळ भांडवलशाहीचं स्वरूप नाही. ते भारतातली भांडवलशाही ही ब्राह्मणी भांडवलशाही आहे हे अगदी अचूकपणानं झालं. म्हणजे भारतामधल्या जाती व्यवस्थेच्या शासन शोषणाच्या संबंधांना रचनांना आत्मसात करून भारतामधली भांडवलशाही काम करते आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 मध्ये मनमाडचं जे भाषण केलं त्या मनमाडच्या भाषणामध्ये भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांच्यावरचा हल्ला हा संयुक्तपणानं त्याची भूमिका प्रस्तावित केली आहे. दुसरी अत्यंत सूक्ष्म बाब पण समजून घेतली पाहिजे की मार्क्सवादी त्या कालखंडात असं म्हणत होते की खरा संघर्ष हा साम्राज्यवादाविरोधात आहे. लेनिनचं पुस्तक आहे तुम्हाला सगळ्यांना कदाचित लेनिनचं पुस्तक माहिती असेल, कॅपिटलिझम इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलिझम, म्हणजे भांडवलशाहीचा अत्युच्च विकास म्हणजे साम्राज्यवाद. आणि त्यामुळं प्रामुख्यानं वसाहतीक देशांमधला संघर्ष हा साम्राज्यवादाविरोधातलाच आहे असं मांडणारी चळवळ प्रामुख्यानं कम्युनिस्टांची समाजवाद्यांची चळवळ. आणि बाबासाहेब त्यांना फार महत्वाचा मुद्दा सांगत होते ते मी समजू शकतो तो काय होता नेमका. तर त्यांचं म्हणणं असं होतं की साम्राज्यवाद आज साम्राज्यवादी भांडवल आहे का तर 100% आज फिनान्स कॅपिटल जे आहे ते साम्राज्यवादाच्या चौकटीत काम करत. म्हणजे आत्ताच्या स्थितीला कितीही लोकांनी म्हटलं की चिनी चिनी वस्तू घ्यायच्या नाही चिनी चिनी वस्तू ते भविष्यात, तरी भारतामधलं चिनी भांडवलाचा हस्तक्षेप चिनी भांडवलाचं एका अर्थानं दबदबा हा असा सहजासहजी नष्ट होणारा नाहीये. कारण भारतामधलं काय जगातलंच भांडवल जे आहे ते आंतरराष्ट्रीय चौकटीत काम करतं आणि ही आंतरराष्ट्रीयता जी आहे तीच इम्पेरियलिझम या चौकटीत काम करते. ह्या इम्पेरियलिझमच्या बद्दल बाबासाहेबांनी जी विलक्षण नोंदवलेली आहे ती विलक्षण अत्यंत महत्वाची. ते काय म्हणतात की तुम्हाला हे जे इम्पेरियल एक्सप्लॉयटेशन चाललंय, म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ब्रिटिश आहेत, ब्रिटिश प्रामुख्यानं शेतीच्या शोषणामधला जो वाटा आहे म्हणजे रेव्हेन्यू आहे, तो रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणामध्ये काढून घ्यायचं. रेव्हेन्यूचं मोठ्या प्रमाणात जे शोषण आहे त्या रेव्हेन्यूच्या शोषणाचे आधार कोणते, मग आपल्याला दिसेल की सावकार आहेत, तर तिथली तिथली लोकशाही आहे, ब्राह्मण आहे. त्यामुळं तत्कालीन कालखंडामधली सर्वसाधारणरित्या ब्राह्मण नोकरदार, ब्राह्मण सावकार, ब्राह्मण जमीनदार खोत किंवा अन्य जातीचे जमीनदार यांच्या मार्फतच शेतकऱ्यांचं शोषण केलं जातं. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं अगदी क्लिअर, बाबासाहेब सांगतात की साम्राज्यवादी शोषणाचा जो मेकॅनिझम आहे तो मेकॅनिझम हा प्रामुख्यानं जातीच्या पायांनी काम करतो. कास्ट मेकॅनिझम ऑफ एक्सप्लॉयटेशन इज इसेन्शियल टू इम्पेरियल एक्सप्लॉयटेशन. साम्राज्यवादी शोषणाच्या पाठीमाग प्रामुख्यानं जातीच्या शोषणाच्या यंत्रणा काम करत असतात हे बाबासाहेब आंबेडकरांचं निरीक्षण हे या अर्थानं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये आत्ताच्या अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या कालखंडामध्ये जे एक्सप्लॉयटेशनची तरा आहे त्या एक्सप्लॉयटेशनच्या ची तरा ही प्रामुख्यानं जाती शोषणाला आधारभूत धरून चालू आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आत्ताच्या संदर्भात बाबासाहेबांचा ग्राहक मांडला. दुसरी दोन तीन गोष्टी बाबासाहेबांनी फार महत्वाच्या मांडलेल्या आणि ते नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. तत्वज्ञान म्हणून मार्क्सवाद्यांनी जे मेकॅनिकल पद्धतीनं यांत्रिक पद्धतीनं भारतीय समाजाचा विचार करायचा प्रयत्न केला त्याला खूप सर्जनशील पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे आणि ते फार महत्वाचं
बाबासाहेबांचं आकलन आहे इथं म्हणजे त्यात ते नेमकी काय गोष्ट सांगतात की भारतामधलं जे भौतिक शोषण आहे ते भौतिक शोषण प्रामुख्यानं जाती व्यवस्थेच्या सत्ता संबंधांच्या आधारावर चालत. म्हणजे जाती व्यवस्थेचा सत्ता संबंध कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, जाती व्यवस्थेच्या सत्ता संबंधाची उतरण द्या. कोणी जास्त शुद्ध आहे, कोणी जास्त अशुद्ध आहे, कोणी जास्त अधिकारी आहे, दुसरा अनधिकारी आहे, अधिकारच कोणी जास्त एका अर्थाने श्रीमंत आहे, दुसऱ्याला गरीब राहण्यासंबंधातच बाध्य केलेला आहे. तेव्हा ही जे खास यंत्र आहे, उतरंडीची व्यवस्था आहे, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचा शब्द वापरलाय, ग्रेडेड इनक्वालिटी अँड ग्रेडेड एक्सप्लॉयटेशन. ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचं सूत्र कसं काम करतं आणि त्या संबंधात जर आपण अगदीच उदाहरण घेतलं की प्रामुख्यानं अस्पृश्यांचं, अस्पृश्यांच्या एकंदरीतच आर्थिक शोषणाच्या प्रक्रिया ज्या काम करतात त्याला सामाजिक सांस्कृतिक असे ताणे बांधले. तुम्हाला भौतिक स्वरूपामध्ये कसा तुम्ही श्रम करता आणि कसे श्रम दुसरा माणूस तुमच्याकडून घेतो या संबंधात पाहता येणार नाही. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला प्रामुख्यानं ज्या प्रक्रिया काम करतात जाती समाजामध्ये त्या समजून घ्याव्या लागतील. त्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट करायचं. अस्पृश्य जाती, भटकमुक्त जाती, आदिवासी जमाती यांच्या संबंधामध्ये जाती व्यवस्था ज्या प्रकारचा मेकॅनिझम वापरते त्या मेकॅनिझमचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी करायचं. त्यात प्रामुख्यानं दलितांचं जे सर्वसाधारणरित्या अंकितीकरण केलं जातं, दलितांना ज्या प्रकारे गुलामीच्या रचनेत ढकललं जातं त्या संबंधात दोन प्रोसेस त्यांनी प्रामुख्याने आयडेंटिफाय केले. त्यातली एक आहे डिग्रेडेशन, दुसरी आहे ते डेस्टिट्यूशन. म्हणजे बाबासाहेब सांगतात की बाह्य वर्ण बाह्य असलेल्या अस्पृश्यांना किंवा दलित म्हणा किंवा अन्य कोणता शब्द बहिष्कृत म्हणा या सर्वांना प्रामुख्यानं जे दाबलं गेलं ते दाबलं जाण्यासंबंधातल्या दोन प्रक्रिया, डिग्रेडेशनची एक प्रक्रिया आहे आणि दुसरी प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही डिस्ट्रिब्युशनची प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियेमध्ये आणखीन दोन गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. डिस्पोजेशन म्हणजे तुम्हाला कोणती मालकी नसणं, मालकी विहीनता, अधिकार विहीनता, मार्जिनलायझेशन म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे अधिकार न देणं, ही सगळी जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रामुख्यानं या प्रक्रियांमधनं केली जाते. जे बाबासाहेब निरीक्षण नोंदवतात, प्रोसेसेस सांगतात, ज्या प्रोसेसेस ज्या प्रक्रिया दलितांचं प्रामुख्यानं गुलामी घडवतात, दलितांचं दास्य घडवतात, दलितांना प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात अवलंबित ठेवतात, दलितांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसाधारणरित्या दरिद्री ठेवतात, या कोणत्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया प्रामुख्यानं कुठून उभ्या राहतात, तर त्या साधारणतः अधिकार विहीनतेच्या रचनेतून उभ्या राहतात आणि त्या अधिकार विहीनतेला प्रामुख्यानं दोन प्रोसेस सर्वसाधारणरित्या आपल्याला दिसतात, डिग्रेडेशन, डिस्ट्रिब्युशन. याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहेत, त्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्जिनलायझेशन सीमांतिकरण आणि दुसरी प्रक्रिया आहे डिस्पोजेशन म्हणजे मालकी विहीनता. मालकी विहीनतेची गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल की साधारणतः दलितांचा अस्तित्वच मालकी विहीन असलं पाहिजेत असा म्हणूचा कायदा आहे आणि दलितांवरती प्रत्येक वेळी जे अत्याचार झाले ते अत्याचार होण्याच्या पाठीमागे जे मालकी विहीनतेचं तत्व आहे की दलितांना अगदी त्यांच्या लग्नामध्ये तुपाचं जेवण जेवण्याचा अधिकार नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनलिस्ट ऑफ द कास्ट मध्ये प्रामुख्यानं चार घटना भाषणाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या आहेत, त्या अट्रॉसिटीच्या घटना. त्या चारही अट्रॉसिटीच्या घटनांची जी कारण बघितली तुमच्या लक्षात असेल की ही सर्वसाधारणरित्या त्या कालखंडात ज्या अट्रॉसिटी लागण्यात आल्या त्या अट्रॉसिटीची कारण ही प्रामुख्यानं ही मालकीविहीनता, अधिकारविहीनता आहे. तुम्ही घरामध्ये धातूची भांडी वापरली, अत्याचार, तुपाचं जेवण जेवलं अत्याचार, मुलाला शाळेत घातलं अत्याचार, या अत्याचारांच्या अशा ज्या घटना बाबासाहेबांनी नोंदवल्या त्याचं स्वरूप आजही आहे आणि हे सर्वसाधारणरित्या
कुठून येतं तर त्याचं कारण जे आहे ते कारण तुमच्यापैकी होते त्यांना माहितीये. ते म्हणजे की ही जी प्रक्रिया बाबासाहेब सांगतात ती प्रक्रिया हाच तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आज भांडवली व्यवस्थेतही इतक्या विकसित भांडवली व्यवस्थेतही प्रामुख्यानं काय घडत आहे तर या प्रक्रिया म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या रिलेशनच्या प्रक्रिया, तुम्हाला सांगितलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या डिस्ट्रिब्युशनच्या प्रक्रिया, विपन्न करण्याच्या प्रक्रिया या सतत काम करत आहेत. हे स्थलांतरित कामगार जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले तेव्हा त्या आपल्या टँकरमध्ये जे पाणी भरून त्याच्यामध्ये ते औषध टाकून सगळ्यांच्यावरती जणू काही हे चिंत आहेत, जणू काही हे पशु आहेत अशा स्वरूपामध्ये त्यांच्यावरती फवारा करण्यात आला आणि त्यांना क्लीन करण्याचा प्रयत्न केला. अमानवीकरण म्हणजे ह्युमन म्हणून असणाऱ्या अधिकारांना नाकारणं ही सर्वसाधारणरित्या रचना ही प्रामुख्याने गुलामी लागण्याची प्रक्रिया. गुलामीचा सिम्बॉलिझम, गुलामीचं एका अर्थानं प्रतीक व्यवहार ह्या सगळ्या पातळीवर होतो. ज्या प्रकारे स्थलांतरित मजुरांना वागवलं गेलं त्या सगळ्या स्थलांतरित मजुरांना वागवल्या जाण्याच्या पाठीमागं ज्या प्रक्रिया काम करतायत, जी चिन्हव्यवस्था काम करत आहे, चिन्हव्यवस्था ही सत्तेची चिन्हव्यवस्था आहे आणि ही जाती व्यवस्थेने घडवलेली चिन्हव्यवस्था आहे. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात असेल की क्षमता नावाची गोष्ट जी आहे ती क्षमता नावाची गोष्ट दलितांमध्ये निर्माणच होणे, अडक्यामुक्तांमध्ये निर्माणच होणे, तेव्हा आदिवासींमध्ये निर्माणच होणे अशा व्यवस्था काम करतात. त्यांचं डिग्रेशन, त्यांचं मार्जिनलायझेशन, त्यांचं मार्जिनलायझेशनचं सीमांतिकरणाला आर्थिक मुद्दे आहेत. तुम्ही सगळेजण सुखदेव थोरातांचं पुस्तक पाहू शकता आणि त्याच्यामध्ये हे किती मोठ्या प्रमाणात मार्जिनलायझेशन घडते, सीमांतिकरण घडते, एक्सक्लुजन कसं काम करतं, वगळण्याची प्रक्रिया कशी काम करते आणि वगळण्याच्या प्रक्रियेचे कंगोरे जे आहेत कंगोरे कसे काम करते त्याचं स्पष्टीकरण मिळतं. त्यामुळे त्याच्या तपशिलात मी झाले. परंतु ही जी बाब आहे ह्या बाब ही प्रामुख्यानं त्याही कालखंडात जेव्हा बाबासाहेब घडत होते त्याही कालखंडात मनुष्यता मिळवण्याचा, मानवी अधिकार मिळवण्याचा महत्वाचा बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांचे साधारणतः 3 सेट ऑफ राईट सांगितलेले आहेत की ते गिनाय केले जातात. मुलांनी निष्पन्न होण्यासाठी 3 प्रकारचे जे अधिकार आहेत ते अधिकार नाकारतात. त्यातला एक प्रकारचा अधिकार आहे तो म्हणजे सगळ्या सिव्हिल लिबर्टीज, सगळे नागरी अधिकार हे नाकारले जातात. दुसरा एक महत्वपूर्ण अधिकार आहे जो अधिकार गुलामांना नाकारला जातो तो राईटची सिक्युरिटी, म्हणजे त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार नाकारला जातो. सेल्फ सिक्युरिटी नाकारली तर सगळ्या अत्याचाराचं मर्म जे आहे ते सेल्फ सिक्युरिटी जे हे नाकारण्याचं सूत्र आहे. आणि तिसरं म्हणजे राईट टू रिस्पेक्ट, स्वतःबद्दलच्या आदराचा अधिकार, सेल्फ रिस्पेक्टचा अधिकार. हे तिन्ही बाबी प्रामुख्यानं मनुष्यता नाकारण्याच्या चौकटीमध्ये दलितांवरती, स्त्रियांवरती दाबले जातात आणि त्यांच्यावरती त्या चौकटीमधून अत्याचार होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया काम करते हे ती प्रक्रिया तुम्हाला आधुनिक कालखंडात काम करताना दिसते. अनेक वेगवेगळ्या प्रकारे समकालीन कालखंडामधल्या रचनांमध्ये दलितांना, उच्चवर्णितांना, अन्य जातीच्या सर्वसाधारण हिंदू जातीच्या लोकांना या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यातला एकच मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी उदाहरण घेतो, अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही बेरोजगारी, बेरोजगारीच्या विषयी मी कमी बोलेन, मी थोडासा दुसराच मुद्दा घेईन, ते म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर एम्प्लॉयमेंट हा मुद्दा मी समजून घ्यायचा प्रयत्न करा. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या गोष्टीला पात्र असता ते श्रम न करता किंवा तुम्ही ज्या वेतनासाठी पात्र असता ते तुम्ही न करता तुम्ही त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं काम करता, कमी प्रतीचं वेतन. उदाहरण सांगायचं म्हटलं तर सर्वसाधारणरित्या आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जे PhD झालेले आहेत ते पिऊनचं काम करतात, त्याला म्हणतात अंडर एम्प्लॉयमेंट. तर तुम्ही बारकाईनं पाहिलं की आत्ताच्या ह्या व्यवस्थेमध्ये अंडर एम्प्लॉयमेंट हे सूत्र आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की असं म्हणतात अभ्यास करणं गरजेचं आहे. अंडर एम्प्लॉयमेंट
म्हणजे कोणत्या जातीचे लोक हे अधिक क्वालिफाईड असताना सुद्धा जास्त कमी प्रतीची कामं करतात. माझ्या अनेक विद्यार्थी, आता आमचे एक एम ए झालेला मुलगा आहे, खूप जुना विद्यार्थी आहे, तो भाजी विकायचं काम करतो. तुम्हाला अशी अनेक उदाहरणं दिसतील. म्हणजे मी सांगायची गोष्ट नाही, तुम्ही सगळेजण जाणता. या अंडर एम्प्लॉयमेंटच्या रचनांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला दलित, आदिवासी, मृत्यूमुक्त यांची संख्या आहे, आणि त्या खालोखाल अन्य जातींची संख्या आहे. म्हणजे जातीच्या उतरंडीचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव या सर्व जातींवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पडता असतो. अशाच अनेक प्रकारच्या मांडलेल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एक उदाहरण देतो, कोकणामधलं उदाहरण देतो. जेव्हा जमिनी या धरणाखाली येतात, तेव्हा या सर्वसाधारण दुःख्या दलितांचं जगणं जे आहे ते जगणं हे तुटत, आणि दलितांना दुसऱ्या ठिकाणी फक्त घर दिलं जात. महत्वाची बाब आहे की ह्या स्थलांतराचा जो सर्वसाधारण ढाचा आहे, त्या सर्वसाधारण ढाच्यामध्ये तुमची 15 एकर जमीन असेल तर तुम्हाला 15 एकर जमीन मिळते. तुम्हाला तुमच्या सर्वसाधारणरित्या स्थलांतर करण्यासंबंधातल्या किंवा एकंदरीत विकासाच्या संबंधातल्या ज्या रिसिप्रोकेटिंग योजना आहे, त्या योजना अधिकारी मिळतो. जो जे सर्वसाधारणपणे संपत्ती धारक लोक जातील असतील, दलितांना, भटक्यामुक्तांना, आदिवासींना संपत्तीचा अधिकार नाकारला, आणि संपत्तीविहीनता बाबासाहेबांचं शोध 11 डिस्ट्रिब्युशनच्या रचनेमध्ये पूर्णतः कंगाली करण्याच्या रचनेमध्ये पूर्णतः मनुष्यविहीनतेच्या रचनेमध्ये त्यांना निकललेलं आहे. आणि त्याचे परिणाम असे आहेत की जेव्हा तुम्हाला दिसतं की या आत्ताच्या कारखंडामध्ये विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात जेव्हा जमिनी या काढून घेतल्या जात आहेत, तेव्हा त्या जमिनीच्या संबंधामध्ये सुद्धा मुद्दे जे येत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच लोकांना पाहायला मिळतंय की त्याचा फायदा जो आहे तो फायदा उच्च जातीय लोकांना होतो आहे, निम्न जातीय विशेष करून दलित जातीय मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये विचारा करतात. विचारा खाण्याची ही जी प्रक्रिया आहे, प्रक्रिया जातीच्या रचनेत काम करते. आत्ताही तुम्हाला काही प्रोसेस दिसतील, त्या प्रोसेसमध्ये प्रामुख्याने सीमांतीकरणाची प्रक्रिया दिसेल, डिस्पोजिशनची प्रक्रिया दिसेल, डिस्ट्रिब्युशनची प्रक्रिया दिसेल, वगळण्याची गोष्ट दिसेल. वगळण्याची प्रक्रिया ज्या प्रकारे चालते, सर्वसाधारणरित्या कॉन्ट्रॅक्टर जर असतील तर कॉन्ट्रॅक्टर कोणत्या वर्गातून येतात. उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर आमच्याकडे बजाज जे इंडस्ट्री असतील, त्या बजाजनं जी इंडस्ट्रीपर्यंत छोटे छोटे गोष्टी तयार करण्यासाठीचे जे इंडस्ट्रीज ऑर्गमध्ये उभ्या राहिल्या, त्यांच्यामध्ये एजंट ठरला आणि सर्वसाधारणरित्या त्यांचं शोषण करा. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला दलित कोणत्याही पातळीवरती उद्योजक सापडणार. सर्वसाधारणतः ब्राह्मण आणि मराठाच्या तत्सम जातींमधले तुम्हाला उद्योजक सापडतील. दलित जातीचा कोणताही उद्योजक हा छोटी कामं करणारा उद्योजक मध्ये सुद्धा घडताना आपण मार्जिनलायझेशनची म्हणजे वगळण्याची प्रक्रिया अशा वेगवेगळ्या चौकटीत काम करतात. तेव्हा ह्या ज्या प्रक्रिया काम करतात, त्या प्रक्रियांकडे आपण अत्यंत बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आणि ही जी आत्ताच्या कालखंडातली प्रक्रिया घडते, त्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं ही जी जागतिकरणाची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया दलितांच्या एकंदरीतच अभ्युदयास म्हणतात, दलितांच्या उत्थानास म्हणतात, पूर्णतः विविध भूमिका घेतली आहे. आणि भांडवलशाहीचं जे आत्ताचं अरिष्ट आहे, ते अरिष्ट प्रामुख्यानं जे पुरातन शोषणाच्या यंत्रणा आहे त्याचं आसर्शन करणार आहे. म्हणजे आम्ही फिल्मे ट्रम्प येतो, आपल्या भारतामध्ये मोदी येतात, आणि त्या अनुषंगाने जे लॉजिक, जे तर्क, जे विचार हे प्रगट होतात, ते प्रामुख्यानं परंपरागत असलेल्या शोषणाला तीव्र करण्याचे आहे. आणि म्हणूनच आपण समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वसाधारणरित्या जातीव्यवस्थेच संबंधातलं प्रामुख्यानं श्रमासंबंधातलं जे निरीक्षण आहे, निरीक्षण आत्ताच्या मार्क्सवादी चौकटीत विश्व बघण्याला सुद्धा दुरुस्त करू शकतं, आणि आत्ताच्या एकत्रितच प्रक्रियांचा नीट वेद घेऊन आपल्याला लढायला दिशा देऊ शकतो. दुसरा मुद्दा या अनुषंगाने मी उपस्थित करणार आहे तो विचार क्रांतीचा. अनिश्चित कास्ट अत्यंत गा
झालेलं भाषण तुमच्यापैकी बहुतेकांनी सगळ्यांनी वाचलेलं. आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची व्याख्या केली आहे प्रामुख्यानं सोशल रिफॉर्म्स, ती फार इंटरेस्टिंग व्याख्या आहे. आणि ती आहे चेंज ऑफ मोशन्स, म्हणजे प्रामुख्यानं तुमचे विचार संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना बदल, तुमचे विचार आणि संकल्पना बदलणं ही अत्यंत कळीची बाब आहे असं बाबासाहेब सांगतात. म्हणजे जातीव्यवस्थेला जोडलेली कास्ट लेबर म्हणजे भौतिकता ही तुम्हाला सगळ्यांना तोंड भाग आहे. भौतिकते संबंधात बाबासाहेब अत्यंत जागरूक होते. सगळ्याच म्हणजे तुम्हाला कदाचित पाहता येऊ शकतं 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अट्रॉसिटीज त्या कालखंडात सिव्हिल लिबर्टीजच्या प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून जो घडवला जात होता 1955 मध्ये तो आला, त्या ऍक्टच्या संबंधातलं भाषण केलंय. त्या भाषणात सुद्धा बाबासाहेबांनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले ते लेबर्स म्हणतात, म्हणजे कास्ट लेबर ह्या वरती हल्ला करत मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्यानं श्रमिक असलेल्या जातींच्या आर्थिक उन्नतीच्या आर्थिक हे कारणानं विकासाच्या लढ्याला बाबासाहेबांचा अत्यंत महत्व देत आहे. आणि आज हा लढा जो आहे तो स्थगित झालाय. म्हणजे गुलामीच्या रचना कशा येतात याच्याबद्दलचं काही निरीक्षण तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या संबंधात तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एक गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टॉइसिझम, म्हणजे विचारस्वतंत्रता. जेव्हा सर्वसाधारणपणे एखादी गुलाम करणारी व्यवस्था तिचे गडबड होते, शक्तिशाली बनते, तेव्हा सर्वसाधारणपणे निम्न जाती किंवा गुलाम जे आहेत ते गुलाम सत्याला समजूनच घेत नाही, सत्यापासून परामुख होतात. आणि सत्याला परामुख होण्याच्या गोष्टी तुम्हाला 100% आज कळतात. आज ज्या प्रकारे संपूर्ण मीडिया मॅनेज केला जात आहे, त्या मीडिया मॅनेजमेंटचा जो प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया ज्यांच्यावरती सर्वात जास्त अन्याय होतो ते सर्व विचारस्तब्ध झालेल्या अवस्थेत आहेत. दुसरी जी गोष्ट आहे ती स्केप्टिसिझमची, म्हणजे हा सगळा समुदाय जो आहे तो समुदाय आपण एकट्याने केल्यानं काय होणार आहे, शेवटी आपल्या लढ्याचा शेवट परिणाम काय होणार आहे, हा चोर आहे, हा लबाड आहे, हा असा आहे, असा आहे, ह्याच्यामुळे अमुक उत्तर आहे. त्यामुळे स्केप्टिकल बनून हा लढा पुढे जात नाही. तिसरी एक महत्वपूर्ण स्वतःला घडवणारी गोष्ट आहे, म्हणजे कुठंतरी हा जो अंकुश आहे मास्टरचा, ब्राह्मणवादाचा अंकुश हा मोठ्या प्रमाणामध्ये निम्न जातीयांच्या त्याला प्रभावित करणार एक चौकट म्हणून सुद्धा काम करतो. तर गुलामी आत्ताच्या कालखंडात समजून घ्यायची असेल तर तुम्हाला या तीन सूत्रांनुसार समजून की आज मितीला आपली सर्वसाधारणरित्या स्थिती ही क्रांतीसमुख आहे, की आपली स्थिती ही पुन्हा एकदा गुलामीच्या रचनेत आहे. तर गुलामीच्या रचनेत आहे असं समजून घ्यायचं असं तुम्हाला या तीन गोष्टी पाहायला लागतील, की ह्या मास्टरचा म्हणजे ब्राह्मणवादाचा अंकुश भोजनांवरती जे मोठ्या प्रमाणात शोषित आहेत त्यांच्यावरती काम करतोय का, तो अंकुश हा निम्न जातींवरती काम करतोय का. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की विचारशुद्धता म्हणजे रियालिटी समजून न घेणं आणि एकमेकांना स्केप्टिक असणं, परिवर्तनाच्या संबंधामध्ये स्केप्टिक असणं, वास्तव जे आहे ते पूर्णतः स्वीकारणं, शरणता स्वीकारणं, पूर्ण शरणता असणं ही स्थिती आहे का. जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात असेल की ह्या तर्कांना घडवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतो, म्हणजे ज्या लोकांवरती सर्वात जास्त अन्याय होतो आहे ते अन्याय होणारे लोक सुद्धा आज त्या अन्यायाला अन्याय म्हणत नाही, ते विचारस्तब्धतेच्या चौकटीत काम आहे. माझा एक बालमित्र आहे, माझ्याबरोबर शाळेत होता, संघाचा समर्थक आहे, त्याची नोकरी गेली, पण आजही त्याच्या व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणात मोदीचं गुणगान आहे आणि संपूर्ण त्याचा जो गौरव आहे तो गौरवाच आहे. विचारस्तब्धतेचा मृत्यू आहे, त्याची नोकरी जाऊन या वयामध्ये साधारणपणे 56 वर्षामध्ये आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याची संकट आहेत, आणि त्या संकटापेक्षाही जास्त तो या चौकटीत काम करतो आहे. ही विचारस्तब्धतेची म्हणजे तर्कच काम करत
का स्वतःला बदलण्याचा वास्तव बदलण्याचा तर्कच काम करत अशा रचनांमध्ये प्रामुख्याने या प्रक्रिया काम करतात. आणि या पूर्णतः फॅसिस्ट म्हणा किंवा साधारणरित्या जागतिक साम्राज्यवादी मीडियाचा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध तुम्हाला संस्था टिकरेत ठेवतो. तुम्हाला अशा प्रकारचं विश्व निर्माण करून देतो की ज्या विश्वामध्ये तुम्ही स्वतःला परान्मुख होता आणि परान्मुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही विचारसत्व होता, प्राणमुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही सेप्टिक बनता, प्राणमुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही आणि हॅपी कॉन्शियसमध्ये म्हणजे तुमच्या मास्टरनं दिलेल्या विचारांच्या विवेकाच्या चौकटीत काम करायला लागता. साधारणरित्या ही जी स्थिती आहे तिथून बाहेर पडायचं असेल मला सगळ्यांना बाबासाहेबांनी दिलेला पाच जो आहे मार्ग जो आहे तो आत्मसन्मानाचा मार्ग आहे. स्वतःच्या अस्मितेचं स्वतःच्या अस्तित्वाचं स्वतः नीट आकलन करणं आणि स्वतःच्या आकलनाचा हा संघर्ष जो आहे जो परिवर्तनासाठी गरजेचा आहे. परिवर्तनाला दोन रूप आहेत, एक म्हणजे आंतरिक परिवर्तन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे भौतिक स्थितीमधलं सांस्कृतिक सामाजिक स्थितीमधलं जे सत्ता संबंधांमधलं स्वतःच्या आंतरिक पातळीचं परिवर्तन आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या भौतिक परिस्थितीमधलं परिवर्तन या दोन परिवर्तनांना वेदनाला लढा गरजेचा आहे. आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब अन्वेषक कास्ट नावाच्या त्यांच्या महत्वपूर्ण भाषणामध्ये जे म्हणत आहेत की सोशल रिफॉर्म इज नथिंग बट चेंज ऑफ मोशन कल्पना बदल. तिथंच बाबासाहेब फार इंटरेस्टिंग मुद्दा पुन्हा मांडतायत. बाबासाहेब असं म्हणतात कास्ट इज अ नोशन, जात ही कल्पना आहे. कल्पना याचा अर्थ असा नाही की ती कल्पना आहे, जात ही एका अर्थानं संकल्पना आहे जी तुमच्या माझ्यावरती काम करते. आपण ती धारण करतो त्यानुसार वागतो त्यानुसार तिला जिवंत ठेवतो. ही जी जात भूषण म्हणून काम करते ती महत्वाचा त्या विवेचनाचा आपल्या सर्वांना मुद्दा तो म्हणजे जातीयंताच्या या प्रकारे आपण त्याकडे बघणं गरजेचं आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर अनेक गोष्टी सांगतात. जर का बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत विचार पाहिला तर त्या विचारांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही कोणत्या वैचारिक परिघामध्ये परिवर्तन करता आणि त्या वैचारिक परिघाच्या संबंधात बाबासाहेब अतिशय सजग आहेत. एक कामगारांच्या समोर बोलताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांचे उल्लेख केलेले आहेत की तुम्ही काय वाचलं पाहिजे, कामगार वर्गांना ते सांगतायत की तुम्ही रुसो वाचला पाहिजे, कामगार वर्गाला ते सांगतायत की नाही नाही तुम्ही जे आहे ते तुम्ही मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचलं पाहिजे, कामगार वर्गाला सांगतायत की ते आणखी एक पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे, लिबर्टी जे जॉन स्टुअर्ट मिल्स आहे ते वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या विचारांच्या जात आहेत आणि ते काही विशिष्ट पातळीच्या भूमिका घेत आहेत त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्यामध्ये फार महत्वाची भूमिका ते सांगतायत. आणि शुद्ध कास्टमध्ये त्याच्या संबंधात अत्यंत खुलासा आहे, तो अत्यंत महत्वाचा खुलासा आहे. म्हणजे तीन संकल्पनांच्या विषयी बाबासाहेब बोलतात. त्यातली एक संकल्पना जी आहे ती संकल्पना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इक्वॉलिटी समता. आता ही समता जी आहे ना ही समता तुम्हाला तोपर्यंत नाही समजून घेता येत जोपर्यंत तुम्हाला विषमता काय समजून घेता येत. आणि विषमतेचे प्रामुख्याने त्यांनी तीन आधार सांगितले की सर्वसाधारणपणे विषमता असतात आणि त्या विषमता तीन स्वरूपात येतात. एक विषमतेचं रूप जे आहे ते विषमतेचं रूप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे वंशाने येणार, तुमचे वडील कोण, तुमचे आजोबा कोण आणि तशी येणार ही विषमता आहे. अंबानीचा मुलगा काय अंबानीचा मुलगा आहे आणि अबकचा मुलगा आहे, तर ही जी विषमता आहे त्या विषमता हे बाबूशिक लिनेज मधनं वंश परंपरेने येणारी विषमता आहे. दुसरी फार इंटरेस्टिंग पातळीवरची विषमता ते सांगतात की दुसरी जी विषमता आहे ती प्रामुख्यानं वारशाने येणार. कोणता वारसा? ज्ञानाचा वारसा. कोणता वारसा? संपत्तीचा वारसा. कोणता वारसा? नेटवर्किंगचा संबंधांचा वारसा, सांस्कृतिक भांडवलाचा वारसा, सामाजिक भांडवलाचा वारसा. हा जो दुसरा घटक आहे
तो विषमतेचा काळ आहे. ज्ञानाचा वारसा भिन्न भिन्न आहे. त्या दलितांच्या पिढ्या इंजिनिअरिंग होत आहेत त्यांना ज्या प्रकारचं वातावरण लागतं, ज्या प्रकारे ते ज्ञानाच्या प्रक्रियेत येतात त्याच्यामध्ये फार मोठी विषमता आहे. एका सुब्रमण नावाच्या बाईने फार इंटरेस्टिंग पातळीवरचा लेख प्रामुख्याने आय आय टीच्या विद्यार्थ्यांच्या संबंधात लिहिला. साधारणपणे आरक्षण 1973 मध्ये याच्यामध्ये आलं होतं. त्यावेळेला या आय आय टी मधनं फार तीव्रपणानं त्याला विरोध करण्यात आला. त्या सगळ्या खुलात मी जात नाही, पण त्यातला महत्वाचा विषय काय आहे की ज्या प्रकारे प्रॅक्टिसेस होत्या ट्रेनिंगच्या स्कूलच्या, की स्कूलच्या स्कूल्स, की जी स्कूल आय आय टी मध्ये मद्रास आय आय टी गाजलेला आय आय टी आहे, तर मद्रास आय आय टी मध्ये ज्या प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट होते, ते सिलेक्ट होणारे विद्यार्थी ठराविक शाळांमध्येच होते आणि त्या ठराविक शाळा ज्या आहेत त्या ठराविक शाळा या प्रामुख्यानं ब्राह्मण जातीच्या बहुलतेच्या शाळा हे त्या बाईंनी स्पष्ट दाखवलं. साधारणपणे कित्येक वर्ष शाळांचं स्वरूप जे आहे ते उच्चभ्रू उच्च जाती असं होतं. आणि ते एका मुलांना सांगितलं जो आय टी मध्ये सिलेक्ट झाला की मी माझे वडील हे सरकारी अधिकारी होते तेव्हा माझे इकडे तिकडे बदली व्हायच्या, परंतु जेव्हा मी चेन्नईला त्यावेळेस मद्रासला अमुक अमुक बघ शाळेत गेलो तेव्हा मला वाटलं मी घरी आलो. म्हणजे तुम्हाला एका अर्थानं ब्राह्मण जगण्याचा अधिवास जो आहे आणि त्या अधिवासानं दडवलेलं त्या प्रिव्हिलेजचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर काम करते आणि त्या रचनेमध्ये जी विशिष्ट पातळीवरच सीमांतीकरण घडतं त्यात त्यांनी उदाहरण दिलंय. एक मुलगा जो आय आय टी क्रॅक केलं की ज्यानं त्याच्या रिझर्व कोट्यामध्ये क्रॅक केलं तो इतका हुशार होता की तो ओपनमध्ये क्रॅक आणि ओपनमध्ये क्रॅक करून त्याला ऍडमिशन मिळवलं. त्याचा क्लासमेट जो होता तो ब्राह्मण होता आणि त्यानं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या गळ्यामध्ये जाणवण नव्हतं. तो म्हटला तुझी आई बरी तुला परवानगी देते जाणवण घालता हे करायचं. त्याची कल्पना अशी की हा मुलगा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिली तर शकत नाही, हा ओपनमध्ये क्रॅक झाला आणि या मुलाचा या मुलावरती दबाव इतका की 4 वर्ष तो त्याच्यावर राहिला. त्याला कधीही सांगितलं की मी दलित आहे. हे जे संपूर्ण प्रक्रिया काम करते त्या प्रक्रियेच्या संबंधामध्ये आपल्या सर्वांना सजगता बाळगणं गरजेचं आहे आणि या संबंधामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला विषमतया ज्या 3 स्तरावरती येते ते तिसरा स्तर जो आहे तो म्हणजे तुमच्या कृतीवर येणारी विषमता. ही तिसऱ्या चौकटीतली विषमता जी आहे ती मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. मी 4 पुस्तकं लिहिली वाचली तर मी ज्या प्रकारचं स्थान मिळवतो आहे ते माझ्या कृतीवाने मिळवतो आहे. ही विषमता बाबासाहेब म्हणतात. दुष्काळ एखाद्या माणसानं आपल्या कृतीवानं प्राप्त केलेलं यश हे त्याच्या एका अर्थानं ते विषमता जी आहे ती विषमता न्याय्य उचित विषमता आहे. पण आधीच्या 2 विषमता ज्या आहेत त्या विषमता या नाकारण्याच्या आहेत आणि त्यासाठीच लढ्याची चौकट जी आहे ती लढ्याची चौकट या प्रामुख्यानं 2 प्रकारच्या विषमतांना नष्ट करायची. दुसरा मुद्दा आपण स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या विचारामध्ये मध्यवर्ती प्रिन्सिपल वापरले. तुम्ही बुद्धाने त्याचा धम्म हा ग्रंथ जरी घेतला तर बाबासाहेबांच्या एकंदरीतच विचारांचं सूत्र ज्या 3 तत्वांभोवती लागतं त्यात स्वातंत्र्य या तत्वाला बाबासाहेब सतत महत्व देत. आणि तिसरा अर्थ आता असा आहे ते म्हणजे मातृभाव. आणि बाबासाहेबांचं म्हणणं लोकशाही संबंधातलं आधी आधीच क्लिअर आहे की ब्रदरहूड इज अनादर नेम ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं दुसरं नाव म्हणजे मातृभाव. बाबासाहेब जाती व्यवस्था नष्ट करण्याचा अत्यंत महत्वाचा आग्रहाचा उपक्रम सांगतात आणि ते सांगतात की जाती एकमेकांना कोणत्याही प्रकारे जाणू देत नाहीत, समजू देत नाहीत, एकमेकांच्या मध्ये संवाद होता करू देत नाही. कारण हा संवाद जो आहे हा लोकशाहीचा गाभा आहे. आत्ता भारतामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर बाबासाहेबांचा जो अत्यंत महत्वाचा शब्द आहे इंडोस्मॉयसिस, सोशल इंडोस्मॉयसिस हा शब्द बाबासाहेबांनी डुईकडनं घेतलेला आहे. डुई जो शब्द वापरतो त्याचा एक अत्यंत क्रिएटिव्ह वापर बाबासाहेबांनी केला आहे. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की हा सोशल इंडोस्मॉयसिस म्हणजे 2 वर्गांमध्ये 2 जातींमध्ये 2 समूहांमध्ये जो संवाद आहे तो संवाद झाला पाहिजे. तो संवादाची स्थिती जी आहे ती स्थिती घडली पाहिजे.
हा संवाद जाती नष्ट होतो। आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणते की जाती ही आत्ताच्या कालखंडामध्ये ब्राह्मणवादाचं दूध हा एका वर्चस्वी अवस्थेमध्ये उंचावताना आपण पाहतो, त्याचं भरभराट होताना पाहतो। आणि म्हणूनच अत्यंत महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे प्रबोधनाचा लढा। आत्ताच्या कालखंडामध्ये जेव्हा असत्य असत्य आणि असत्य हे जेव्हा सोशल मीडियामध्ये सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला हा चौथा स्तंभ आणि सर्व दूरपातळीवरचा ज्ञान व्यवहार त्याच्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये हा कन्सेप्शन्स एका अर्थानं पारंपरिक समाज व्यवस्थेला दृढ करणाऱ्या संकल्पनांचा अधिराज्य येतो। त्यामुळं त्याच्या विरोधातला हा निकराचा संघर्ष आज गरजेचा आहे। बाबासाहेबांनी फार तीव्रपणानं प्रबोधनाची लढाई लढली हे आपल्या सगळ्याच लोकांना त्याच्याबद्दल एका अर्थानं आदर आहे, तरुणाची भावना आहे। महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही एक मोठी व्यापक झेप घेऊन एक मोठा प्रबोधनाचा संघर्ष केला। त्या संघर्षाची चौकट आज अत्यंत गरजेची आहे, म्हणजे आपल्या सर्वांना हा संघर्ष करणं गरजेचं आहे। आणि त्या संघर्षाची नेमकी गरज काय आहे, निकड काय आहे, त्याचं बाबासाहेबांनी 1938 जे भाषण केलंय मनमाडला, त्यात बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दलचे महत्वाचा आक्षेप बोलला। ते काय म्हणाले की मार्क्सचे दोनच क्लास असतात असा जो अर्थ लावला जातो तो मला मान्य आहे, असं बाबासाहेब म्हणाले। दोनच वर्ग असतात हे मला मान्य आहे, श्रीमंत आणि गरीब असे वर्ग असतात किंवा मालक आणि मजूर असे वर्ग असतात, असे दोनच वर्ग असतात असं मला मान्य आहे, असं बाबासाहेब म्हणाले। आणि बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी जनरेशनचा वगळण्याचा आणि वगळण्याची मुद्दा कसा त्रासन विभागामध्ये सूत कापण्यामध्ये पगार कमी आहे दलित, दिनकाम खात्यामध्ये पगार जास्त आहेत दलित नाही। मग उदाहरण देऊ शकतो की मुंबईच्या बोलीचं, मुंबईच्या बोलीत हमालीचं काम आहे बघा, बोलीमध्ये हमालीचं काम होतं। प्रामुख्यानं ग्रामीण भागामधला शेतकरी सुद्धा या वसाहतवादाच्या कालखंडामध्ये दरिद्री झाला, दरिद्री झाल्या कारणामुळे तो गावातून बाहेर पडला, मुंबईला आला। या बोलीमध्ये 85% साधारणतः हे सवर्ण कामगार होते, त्यात मराठा जातीचं प्रमाण जास्त। आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मुंबईमध्ये मराठा महासंघ आणि मराठा एक अर्थानं अस्मितेचे संघटन सुद्धा वाढले। तर हा गोदी कामगारांमध्ये 85% सवर्ण कामगार होते, 15% दलित होते। त्यातही पुन्हा इंटरेस्टिंग पातळीवर तुम्हाला बायफर्केशन दिसेल, त्यामध्ये प्रामुख्यानं जे अशुद्ध मानले गेलेल्या वस्तू आहेत की चांबड्याच्या वस्तू त्या तत्सम वस्तू या जर तीवर्ण म्हणजे जहाजावर उतरायची असतील किंवा जहाजावर चढवायची असतील त्यासाठी दलित कामगार होते। त्यातही झाडण्यासाठी म्हणजे स्वच्छतेचं काम करण्यासाठी या होतात, म्हणजे लैंगिक पातळीवरचं सुद्धा मला सगळ्यांना दिसेल की हे सीमांतीकरण हे डिस्ट्रिब्युशन या प्रकारच्या बदलण्याच्या प्रक्रिया आणि ऑर्गनायझेशन ऑफ लेबरचं हे पॅटर्न आज सुद्धा तीव्रपणानं जागतिक भांडवलशाहीच्या या नव्या चौकटीत काम करते। आणि आत्ता स्थिती अशी आहे की जे मनुष्यपणाचं जे महत्वपूर्ण सूत्र होतं ते सूत्र नाकारण्याच्या चौकटीमध्ये आत्ताच्या कालखंडामध्ये हे करोनाचं संकट आलं आहे। करोनाचं संकट जे आहे इतिहासामध्ये अशी संकट आली, इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारच्या अमानुष चित्रांतरातून पुढे गेलेला आहे आणि या अमानुष्यतेचे रूप आपल्या काही प्रमाणामध्ये आता जाणवायला लागली, दिसायला लागली। आपण जगभरात पाहतो आहोत ज्या प्रकारच्या प्रक्रिया घडत आहेत त्यामध्ये ह्या स्थिती आहेत। आणि यामधल्या या करोनाच्या कालखंडामध्ये व्हल्नरेबिलिटी म्हणजे कोणी या गोष्टीला बळी पडू शकता, बळी पडण्यासंबंधातली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला पुन्हा सावध बनण्यासाठी गुलामीची एक पारंपरिक यंत्रणा काम करते आणि
या गुलाबीच्या यंत्रणेमध्ये पहिल्याच मूलभूत सूत्र असतं की तुम्ही तुमची कार्यशक्ती स्वतः काम करत असता, तुम्ही स्वामी म्हणजे मालकाचं फक्त गुणगान करत असता. या तुम्ही उदाहरण सांगायचं म्हणलं तर स्त्री आहेत, स्त्रियांना पतीशिवाय त्यांचं विश्व नसतं आणि पतीच्या एकंदरीतच कल्पनेमध्येच ते त्या एका तीव्रपणानं अडकून पडलेले असतात. अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहते. या रचनांमध्ये हे व्हल्नरेबिलिटीचं सूत्र काम करतं, याच्यामध्ये प्रामुख्याने या नव्या सर्वसाधारणरित्या दुर्भिक्षाला, दुर्भिक्ष अनेक प्रकारे निर्माण होत आहे. दुर्भिक्ष तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आर्थिक कारण निर्माण होते, दुर्भिक्ष निर्माण होते याचं दुसरं कल्चरल आहे, सांस्कृतिक दुर्भिक्ष आरोग्य सेवेचं आहे. त्या दुर्भिक्षाचे जे परिणाम आहेत ते परिणाम सर्वात जास्त निम्न जातीयांना लागले लागत आहे. आणि या स्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे ती बाब म्हणजे आपल्या नोशनची कल्पना बदल. आणि त्या कल्पना बदलमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली शक्ती. निर्णायक पातळीवरती जर विस्तारायची असेल तर आपल्यामध्ये प्रामुख्यानं जातीचा जो महत्वपूर्ण किराया म्हणजे शोषित जातीमध्ये, शूद्रातिशूद्र जातीमध्ये, डिप्रेस्ड ऑप्रेस्ड क्लासेस, ज्या प्रकारे जातींनी विभाजित माणसं आहे त्याच्यामुळं ब्राह्मणशाही आणि भूलशाहीच्या आपल्याला एक सॉलिडिटी, एकताच उभी करता येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनिशुद्ध कास्टमध्ये एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की मार्क्स म्हणतो जगातल्या कामगारांमध्ये यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स, तुम्हाला फक्त तुमचे साखळदंड सोडून द्यायचे. पण ते असं पुढे म्हणतात की भारतात मात्र भारतातल्या कामगारांना जे साखळदंड आहेत ते नाही, त्यांना जाती सोडायचं आहे. आणि त्या जाती सोडायला भारतातले एका अर्थानं कामगार भारतात देशांनी तयार नाही. आणि हा भारतामधल्या एकच क्रांतीचा महत्वपूर्ण पेज आहे. आणि हा जर पेज सोडायचा असेल तर हा पेज सोडवण्यासाठी मोशन म्हणजे तुम्हाला मला संकल्पनांचं विश्व या पूर्णतः ब्राह्मणवादानं निर्माण केलेलं संकल्पनांचं, विचारांचं किंवा एकांत विचारांचं जी अधिसत्ता आहे, ॲप्रोटस आहे, ते ॲप्रोटस मोडण्याइतक जोकसपणानं संघर्ष करावा लागेल. आणि या संघर्षामध्ये तुम्हाला सर्वांना म्हणजे बौद्ध धर्माची महत्वपूर्ण भूमिका असते. सर्वांची बौद्ध भाव असा संघर्ष आज निष्क आहे का ते माझं म्हणणं आहे की या क्षणाला या प्रकारच्या गोष्टी या श्रमिकांची निम्न जातींची एकता करण्याच्या आड येऊ शकतील अशा कुठल्याही गोष्टी अटीतटीच्या बोलण्याची गरज नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बौद्ध धर्म ज्या प्रकारचं एक सूत्र देतो ती गोष्ट आहे ती म्हणजे जात बोलण्याचं सूत्र आहे. ते कोणतं आहे तर तुम्हाला जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये स्वतःचं भान दुसऱ्या जातीच्या संदर्भातच येऊ शकते. तुम्हाला कोणत्याही पातळीवरती स्वतःचं भान जातीच्या शिवाय येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं अत्यंत मार्मिकपणाने विश्लेषण केलंय की वरच्या जातीच्या अनुषंगानं वाटत असणारी असूया आणि खालच्या जातीच्या दृष्टीने वाटणारी तुच्छता असा हा तुमचा स्वतःचा जाणीवेचा भाग. त्यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मुख्यतः एक नैतिक सेल्फ, एक मोरल सेल्फ लागेल. आणि हा नैतिक मोरल सेल्फचे घटन करणारी एक विशिष्ट प्रकारची भूमिका किंवा धर्म लागले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने नैतिकतेचा कोष म्हणून बौद्ध धर्माची उघडणी आणि बौद्ध धर्माची उभारणी करतात. आणि व्यक्तिशा मात्र असं म्हणत आहे की जर आत्ता आपल्याला हा संकल्पना बदलाचा प्रबोधनाचा संघर्ष करायचा असेल तर प्रामुख्याने बौद्ध तत्वज्ञानाची, बौद्ध पर्यायाची, बौद्ध संस्कृतीची जी नैतिकता आहे त्या नैतिकतेच्या कोशामधला हा परिवर्तनाचा संघर्ष जो आहे हा परिवर्तनाचा संघर्ष आपण विस्तारला पाहिजे. अन्य मुद्दे होते पण तो मी दीर्घ वेळ घेतलेला आहे आणि मला माहिती आहे की सगळ्यांना आपापली काम असतात, त्यामुळे मी माझं विवेचन थांबवतो. या दिवशी राजश्री शाहू महाराजांची एका अर्थानं सामाजिक न्याय दिन साजरा करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि मला जे तुम्ही ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार.
सर आभारी आहे सर मी आपला. आपण खूपच सुंदर अतिशय सखोल असं विश्लेषण आंबेडकरवादाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक प्रश्नांची उकल देखील आपण या ठिकाणी करून दिलेली आहे सर. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरंच अनेक लोक तुम्हाला ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जवळजवळ सुरुवातीला 90-92 लोक आणि फेसबुकवरती लाईव्ह वरती कंटिन्यू अनेक ठिकाणी वॉच पार्टी मध्ये लोक तुम्हाला ऐकत आहेत आणि खूपच अत्यंत सखोल असं मार्गदर्शन सर आपण केलं. आपण या व्याख्यानमालेमध्ये मागच्या 51 दिवसांपासून एक प्रथा ठेवलेली होती की सुरुवातीला प्रस्तावना, नंतर व्याख्यान आणि व्याख्यान झाल्यानंतर व्याख्यात्याशी उपस्थितांची चर्चा अशा पद्धतीने आणि मग आपल्याशी शंका निरसन करण्याकरिता काही जण आपल्याशी बोलू इच्छित आहे तर आपण थोडा वेळ त्यांच्याशी बोलू, एक अर्धा तास आपण ही चर्चा करू अशी मी आपणास विनंती करतो. आज या ठिकाणी बगाडे सरांनी आपल्या समोर अत्यंत अभ्यासपूर्ण असं समकालीन संदर्भात आंबेडकर वादाचं पुनर्वाचन या विषयावरती आपलं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक ऐतिहासिक मांडणी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सरांनी केलेली आहे. सर या ठिकाणी आपल्याला कुणाला बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी हात वरती करावेत, मी आपणास बोलण्याची संधी देईन. या ठिकाणी अजय चौधरी आहेत, आपल्याशी बोलू इच्छितात. अजय चौधरी जी बोला. सर जय भीम. जय भीम बगाडे सर. जय भीम. सर तुमच्या व्याख्यानामधून आम्ही सरळ सरळ प्रश्न ठेवतोय. जातीच्या संदर्भात जे लेबरची गोष्ट आपण मांडलेली आहे, आता वर्तमान काळामध्ये म्हणजे वर्तमान मागच्या 30 वर्षामध्ये तुम्ही तर मद्रास युनिव्हर्सिटीचा पण उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये म्हणजे असं दिसून येत आहे की जे जातीगत जे व्यवसाय होते ते व्यवसाय आता बदललेले आहेत आणि ते इंजिनिअरिंगच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला दिसून येतात. जसं लोहारचे काम मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट झाले किंवा टेक्सटाईलचे जे बनियागिरीचे जे काम होते ते त्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. तर आता त्यांना जे आहे आजच्या काळामध्ये असं दिसून येते की हे जे काम हे जे व्यवसाय जे होते हे जातीगत असताना सुपिरियर जे वरच्या वर्गाचे जे कास्ट होते सुपर अपर कास्ट होते त्यांनी त्याला सुपिरियर म्हणून बनवलेला आहे आणि त्याला एका मेरिटच्या चौकटीत बांधलेला आहे. तर आपल्याला असं दिसत नाही का सर की कुठेतरी कास्टनी एक नवीन स्वरूप घेतलं आहे मेरिट म्हणून एक कास्ट स्वरूप घेतलेलं आहे. म्हणजे त्याला आपण लेबरच्या संदर्भातही बघू शकतो. तर त्यावर तुमचं थोडस रिफ्लेक्शन हवंय आणि त्याचबरोबर तर एक गोष्ट अजून, जरी ह्या हा तुमचा लेक्चर जे आहे जरी आंबेडकरी चळवळीच्या चौकटीत आहे तरी सुद्धा मला काही रिफ्लेक्शन ही जी चळवळ झालेली आहे यामध्ये ओबीसी समाजाचा काय अस्तित्व म्हणजे कोणत्या अशा गोष्टी आहेत जे ओबीसी समाजाकरता ऍप्लिकेबल दिसून येतात असंही मला थोडस तुमच्याकडून म्हणजे रिफ्लेक्शन हवं आहे. एक म्हणजे की हे स्थित्यंतर जे आहे प्रामुख्यानं भारतामध्ये घडणार अर्थव्यवस्थेमधलं याचे अनेक रंग आहे. आपल्याला सर्व थोडं माईक जवळ घ्या ना सर. सर हा एक मिनिट. आता ऐकू का? हो येतो. तर एक म्हणजे असं की हे जे आर्थिक स्थित्यंतर आहे त्या आर्थिक स्थित्यंतराचे अनेक कंगोरे आहेत. एक म्हणजे भांडवलदार म्हणणं हे प्रामुख्यानं भारतामध्ये प्रामुख्यानं ज्या बनिया जाती आहेत त्या बनिया जातींचीच मुख्यदारी राहिली. फार इंटरेस्टिंग प्रोसेसेस आहेत आणि या इंटरेस्टिंग प्रोसेसमध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं जातीव्यवस्था भांडवलशाहीच्या रचनेमध्ये काम करत राहिली. त्याचा महत्वाचा भाग असा आहे की जी विकासाची संधी आहे ती विकासाची संधी जातीच्या नेटवर्किंग मध्ये घेणं जातीच्या नेटवर्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची संधी घेणं हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न भांडवलशाहीमध्ये जातीने चालवला.
तुम्हाला सगळ्यांना उदाहरण देता येईल. मला आताच ताजं तुम्ही सगळ्यांनीच माहिती आहे की जेव्हा थोरात सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे बायोडाटा तयार करून उच्च जाती निम्न जातींची नावं टाकून ते वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवले तेव्हा साधारणरित्या जे उच्च जातीय बायोडाटा आहेत ते सिलेक्ट झाले आणि जे निम्न जातीय बायोडाटा दलित बायोडाटा होते ते नाकारले गेले. तेव्हा आपल्या सर्वांना हे माहीत आहे किंबहुना तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय किंवा एका अर्थाने युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जायचं असेल तर त्याचे जे नेटवर्किंग जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं स्थानिक माणसाकडून किंवा तिथल्या माणसाकडून एक सर्टिफिकेट लागतं. त्या सर्टिफिकेटचं नेटवर्किंग असतं. सर्वसाधारणरित्या आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे की मेरिट हा एक विशिष्ट पातळीवरती त्यांनी उभा केलेला मुखवटा आहे. हे कधीच नव्हतं आणि कधीच नाही की सर्वसाधारणरित्या सगळ्या समाज व्यवस्थेचा जो आधार असतो आधार श्रमिकांवरती असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे श्रमिकांनी कुशलतेने श्रम केल्या कारणामुळेच समाज व्यवस्था स्थिरावते विकसित होते जाते. तेव्हा मेरिट नावाची जी घोषणा आहे ती म्हणून एक प्रामुख्याने डिसगाईज आहे. सत्ता टिकवण्याचा मुखवटा आहे. सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या पॅकेज आहे ते कोणत्याही प्रकारे खरं मेरिट नाही. खरं मेरिट हे कोणत्याही प्रकारे भारतामध्ये मोजलं जात नाही प्रामुख्यानं. त्यामुळं परीक्षांची यंत्रणा आणि तंत्र उदाहरणार्थ आपण दलित घेतो निम्न जाती तर प्रामुख्यानं जे आता उदाहरणार्थ आपण ग्रामीण भागात आलो राबत होतो काम करत होतो काम करता करता शिकायला अशा सर्व मुलांची प्रामुख्यानं मेमरी जी असते ती मेमरी ही चित्रमय मेमरी पिक्चरल मेमरी असते आणि ती पिक्चरल मेमरी स्ट्रॉंग असते. संकल्पनात्मक ज्ञानाची म्हणजे कन्सेप्च्युअल ट्रेनिंग नसतातच. लहान मुलाला संस्कृतमध्ये कल्पना असते कर्मसिद्धांत कर्मसिद्धांतामध्ये पोटभेद असतात मग हे कर्म ते कर्म. उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला क्रियमान नावाची संकल्पना आहे किंवा तुम्हाला कदाचित माहिती असेल तर संचित नावाची कल्पना आहे. क्रियमान संचित या संकल्पना त्यांच्या कानावरती पडतात आणि संकल्पनात्मक ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंगमध्ये विकसित होतात. ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंग हे जे आहे त्या ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंगला प्रामुख्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती की संकल्पनात्मक ज्ञानात उभं ठेवलं होतं. आपली सगळी सायन्सची इंजिनिअरिंगची ट्रेनिंग जी आहे ती इंजिनिअरिंगची ट्रेनिंग ही मुख्यतः विषम चौकटीत काम करते. युरोपमध्ये ट्रेनिंग वेगळं आहे एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. भारतात एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. ती ब्राह्मणांच्या जो एक विशिष्ट प्रकारे कास्ट लिनिएज आहे त्या कास्ट लिनिएजच्या चौकटीत स्पर्धा घेते. तिथं पाठांतर आहे पाठांतराची स्पर्धा. इथं संकल्पनांचं ज्ञान आहे संकल्पनांच्या ज्ञानाची स्पर्धा. याचा अर्थ दलितांना किंवा अन्यला संकल्पना शिकवायला लागतो. संकल्पना शिकवण्याचा त्यांचा पॅटर्न हा प्रायोगिक आहे प्रात्यक्षिकांचा आहे. त्यामुळं ही सगळी जी स्पर्धा आहे ती स्पर्धातच मुळात विषम चौकटीत उभी राहते. आता विषम चौकटीत उभे राहायची म्हणजे तुमचं मराठी भाषा ही बामणांची मराठी भाषा शुद्ध मराठी भाषा पुण्याची मराठी भाषा आणि त्याच्याबरोबरती एखादं आदिवासीचं पोरग तुम्ही लढायला उभं करणार म्हणणार मेरिट. मग मला सांगायचंय की ही जी मेरिटची कल्पना आहे ती कितपत व्हायबल जस्टिफाईड आहे किंवा न्याय आहे उचित आहे ही मुख्यतः मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या सत्तेला धुडमूल करण्यासाठी उभा केलेला डिसगाईज आहे मुखवटा आहे आणि तो तुमच्यावरती लादायचा प्रयत्न करतात की तुम्ही कमी प्रतीचे आहात. तुमच्यामध्ये गुणगंड पेरणं की तुम्ही कोणत्याही पातळीवरती हे नाही आहेत हा पॅटर्न आहे असा अजिबात नाही आहे. अशी कोणती स्थिती नाही आहे. सर्व पातळीवरती जेवढे शहाणे उच्च जातींमध्ये तेवढेच शाणे निम्न जातींमध्ये तेवढेच हुशार त्यांच्यामध्ये तेवढेच हुशार आपल्यामध्ये. कोणत्याही प्रकारे सर्व जातींमध्ये सर्व प्रकारच्या मुलांची सर्व प्रकारच्या लोकांची दरणघरण होत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मेरिट नावाची गोष्ट ही अगदी चूक आहे. आपण जर नीट पाहिलं तर जसं तुम्ही सर्वसाधारणपणे विकासाची संधी मिळेल त्या त्या पद्धतीनं माणूस विकसित होतो. मेरिट नावाची गोष्ट तुमच्या व्यक्तिमध्ये आधीच असते हे झूट आहे. तुमचं व्यक्तिमत्व असं काहीतरी जन्मतःच किंवा सुरुवातीपासूनच ग्रेट असतं
हे सगळं चूक आहे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. माणसाचा सगळा विकास हा प्रामुख्याने त्याच्या वातावरणातून, त्याच्या एकंदरीत असलेल्या कार्यातून, त्याच्या लढाईतून पुढे जात असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं तुमच्या जातीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या अनुवंशामध्ये काहीतरी महान आहे याचा याच्याशी काळी मात्र संबंध नाही. त्यामुळे एक महत्वपूर्ण गोष्ट मेरिट आणि अनुवंशिकता या संकल्पनांचा जो खेळ खंडोबा ते करतात तो आपण स्वीकारायची गरज नाही. दुसरा मुद्दा तू जो अत्यंत महत्वाचा उपस्थित केला तो सुद्धा आपण चर्चा करणं गरजेचं आहे. ओबीसी, ओबीसीच्या संबंधात आपल्याला तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कारखंडात केलं राजकारण हा आपला आदर्श. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडामध्ये जेवढी लोक निवडून आणली तेवढी नंतर आली नाही, तेवढी नंतरच्या आरपीआयच्या गटातटानंतर शक्यच झाली. त्यांना दाताश्री संबंधामध्येच राहावं लागलं. दाताश्री संबंधांमध्ये काँग्रेसनं दिल ते, भाजपनं दिल ते, त्याच्यामध्येच त्यांना गुजराण करावी लागले. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा खुटीच्या गोदामध्ये उग्र संघर्ष बाबासाहेबांनी कोकणात उभा केला होता तेव्हा सर्वात जास्त लोक निवडून आले. आणि हीच महत्वाची लढाई आहे की हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष हा व्यापक बाबासाहेबांनी हा संघर्ष हा सर्वसाधारण पक्षाच्या कालखंडामध्ये दलितांचा संघर्ष बाबासाहेब लढत होते. पण दलित त्यांनी हा संघर्ष हा व्यापक संघर्ष 42 मध्ये बाबासाहेबांना त्यांच्या संकटामुळे, राजकीय संकटांमुळे तो सोडावा लागला. पण तो नंतर सुद्धा बाबासाहेबांनी हाच भूमिका घेतली ती आरपीआयची होती. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपली कार्यक्रम पत्रिका जी आहे कार्यक्रम पत्रिका समजून घ्यायला लागेल. बाबासाहेबांनी 5व्या खंडामध्ये पुस्तक दिलेलं आहे आणि त्या 5व्या खंडाच्या पुस्तकमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की भटक्यामुक्त जाती, आदिवासी जमाती आणि दलित जाती त्या ऑपरेस क्लास आणि त्याच्या ऑक्झरी त्याच्या सहाय्यभूत शक्ती या शेतकरी जाती, ओबीसी जाती या आपण साधारणतः ऑपरेस क्लास असतो त्या आहेत आणि त्यांची दाखवली एकंदरीतच ब्राह्मणी मागणी स्वरूपी आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचा एकंदरीत कृतिबंध आहे. आणि त्या कृतिबंधाला उभं करण्यासाठी हा जो तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हा प्रबोधनाचा संघर्ष आहे आणि भौतिक संघर्ष आहे. तो भौतिक संघर्ष खोटीच्या संबंधात बाबासाहेबांनी केला. मला धक्का बसेल की तिथं खोत जे आहेत ते खोत मराठा जातीतले आहेत, परंतु मराठा जातीचे जे कुळ आहेत ते कुळ महारांबरोबरती आहेत, भंडारी जातीचे कुळ महारांबरोबरती आहेत, महार व्हॅनगार्ड्स आहेत, महान नेते आहेत खोतीच्या आंदोलनात. तर हे परिवर्तन जे आहे परिवर्तन शक्य होऊ शकतं जर आपण त्या प्रकारचे संघर्ष, व्यापक संघर्ष जर उभे केले आणि व्यापक संघर्षाच्या वाटेवर पुढे गेलो तर आपल्याला या प्रकारची कोंडी पडता येईल. आणि हे कोंडी पडण्याचंच तत्वज्ञान बाबासाहेबांचं दर्शन पुन्हा वाचलं पाहिजे आपण हे आपण लक्षात. बरोबर आहे, कोंडी फोडण्याचं तत्वज्ञान डॉक्टर आंबेडकरांचं आहे आणि ते पुन्हा पुन्हा वाचलं तर सर्व समाजाच्या हिताचं होणार आहे. या ठिकाणी प्राध्यापक बाबासाहेब कांबळे आहेत आपल्याशी बोलू इच्छितात आहेत इतिहासाचे. सर बोला कांबळे सर. हा सर, गुड इव्हनिंग सर. माझा आवाज येतो? हा येतो येतो. ऍक्च्युली सर आता तुम्ही बोलता बोलता माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलेच आहे, पण तरी सुद्धा मला एक थोडस 1927 ला सायमन कमिशनच्या वेळेस बाबासाहेब आदिवासींच्या बाबतीत असा एक हे जातं म्हणजे बेसिकली ऍलिगेशन केलं जातं की पॉलिटिकल सेपरेटच्या किंवा वोटिंग राईटच्या बाबतीत थोडस निगेटिव्ह वाढतात. पण ऍट द सेम टाइम्स मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटमध्ये आदिवासींसाठी असेल किंवा भटक्या विमुक्तांसाठी असेल, काल नारायण भोसले सरांचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आला की तिथे मात्र ते एज्युकेशन रिफॉर्मसाठी त्यांना काही सवलती द्यावे यासाठी ते प्रस्ताव मांडत आहेत. ह्यावर थोडक्यात म्हणजे त्यांचा जो बदल होत गेला त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये बेसिकली वोटिंग राईट्सच्या बाबतीत त्यावर तुम्ही थोडंफार काही प्रकाश टाकू शकाल का? मी थोडा अधिक तात्विक पद्धतीने याकडे येईन आणि मग आपण याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तात्विक भूमिका ही तुम्हाला मी सांगेन की ती बुद्धाकडं जाऊन आपल्याला घेते. बुद्धाच्या कालखंडामध्ये ज्ञान डिराईव्ह करण्याचे, ज्ञान सिद्ध करण्याचे तीन मार्ग. एक मार्ग जो होता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शब्द प्रामाण्य. अर्थातच बुद्धाने हा शब्द प्रामाण्याचा मार्ग नाकारला. दुसरा मार्ग होता लॉजिकचा, तर्काचा.
तुमच्यापैकी बहुतेक लॉजिकचा मार्ग माहिती आहे. लॉजिकचा मार्ग म्हणजे सगळ्यात सोपं तुम्हाला उतरवण्यासाठी मॅथमॅटिक्स. गुणाकार हे लॉजिक आहे, भागाकार हे लॉजिक आहे, बेरीज हे लॉजिक आहे. तर ते लॉजिक जे आहे ते लॉजिक सर्टनटी म्हणजे निश्चित पातळीवर त्या ज्ञानाकडे येतं. आणि ते लॉजिक हे जे आहे ते लॉजिक हे ज्ञान ग्रहण करतं. हा दुसरा ज्ञान सिद्ध करण्याचा, ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. तिसरा जो आहे तो आहे अनुभव. हा जो अनुभव हा जो मार्ग आहे या अनुभवा या गोष्टीचा बुद्धानं असा विचार केला आहे. इंटरेस्टिंग म्हणणं आहे बुद्धाचं. बुद्ध असं म्हणतो की तुम्हाला जे ज्ञान अनुभवानं होतं ते अनुभवानं होणारं ज्ञान एका प्रोसेस मधनं जात. म्हणजे तुम्हाला एखादे सेन्सेस तुम्ही काही पाहिलं किंवा तुम्हाला काही ज्ञानेंद्रियांना आदळलं तर तुमच्यामध्ये इमोशन लागतात. इमोशन जे आहेत त्या इमोशन प्रामुख्यानं तुमच्या विशिष्ट पातळीवरच्या पर्स्पेक्टिव्हला घडवतात. आणि हा पर्स्पेक्टिव्ह जो आहे हा पर्स्पेक्टिव्ह कंडिशनिंग म्हणजे तुमच्या सामाजिक सामाजिक मानसिक घडण्यातली आहे. आता मी हे बुद्धाचं जे म्हणणं आहे ते बुद्ध समजून सांगण्यासाठी सुखामेळाचं उदाहरण देतो. सुखामेळा 12व्या शतकातला महान संत होता. आणि त्यांना हे कळत होतं की हे जी विषमता आहे आपल्यावरती लादली गेलेली अस्पृश्य म्हणून जी स्थिती आहे ही निषेधारी आहे, ही वाईट आहे. पण ती का आहे याचं कारण सांगताना ते म्हणतात की मागच्या जन्मी घडणारी ही कृष्ण निंदा केली म्हणून मार्ग होतात. आता ही जी सर्वसाधारणरित्या त्यांनी त्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी बनवली ती कंडिशनिंग मधनं म्हणजे ब्राह्मणवादाच्या ज्ञान व्यवहारातून त्याचं भान पडण्यातून. तेव्हा ही एक महत्वपूर्ण बाब आहे आणि ही महत्वपूर्ण बाब हे आपण समजून घेतली पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट फुलेटिंग त्या कालखंडात सांगता येते. तुम्ही कधी पात्र होता स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तुम्ही तोपर्यंत प्राप्त होत हे होत नाही की तुम्ही केवळ स्त्री आहात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आज या मितीला सगळ्यात जास्त रिप्रेझेंटेटिव्ह SC/ST हे भाजपकडे आहे. ते सगळेजण जे लोक आहेत ते जे बोलतात ते म्हणजे ते त्यांचं प्रतिनिधित्व आहे का. त्याच्याबद्दलचा महत्वपूर्ण मुद्दा जो उपस्थित केलाय तो उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचं डिकंडिशनिंग करावं लागेल. तुमच्यावरती जो पितृसत्तेचा, तुमच्यावरती जो ब्राह्मणवादाचा, तुमच्यावरती जातीव्यवस्थेचा वैचारिक प्रभाव आहे तो दूर करून तुम्हाला त्या संपूर्ण अनुभवाकडे पाहावं लागेल. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह बनू शकता. तेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह बनण्याची, रिप्रेझेंटेटिव्ह होण्याची म्हणून एक जी गोष्ट आहे ती गोष्ट फ्रीडमची सल्लग आहे. आणि ते फ्रीडम जे आहे ते प्रामुख्यानं तुम्ही जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या गुलामीच्या यंत्रणातून बाहेर पडता, डिकंडिशनिंग होता, तेव्हा तुम्ही सेल्फ रिप्रेझेंटेशन करायला पात्र होता. आणि तेही समीप समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच गोष्ट अशी आहे की अनेक मला उदाहरण देतो, विरोधाभासाचं उदाहरण देतो. साऊथ आफ्रिका इथं जे सगळे राष्ट्राध्यक्ष आहेत ते काळे आहेत. हे सगळे काळे राष्ट्राध्यक्ष किंवा काळे राज्यकर्ते हे व्हाईट भांडवल, कोऱ्यांचं भांडवल संरक्षित करण्याचं काम करतात. कारण राज्य असं काम काय, प्रॉपर्टीचं रक्षण, राज्याची जबाबदारी प्रॉपर्टीचं रक्षण. आणि त्यामुळे राज्यात आलेले सगळे काळे व्हाईट प्रॉपर्टीचं रक्षण करतात. आणि त्यामुळे ते काळे राज्यकर्ते असण्याच्या संबंधामध्ये कोऱ्यांना कोणतंच दुःख नाही, कारण त्यांची प्रॉपर्टी रक्षण. मग इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे क्वालिफाईड गोष्टीची बुद्धाकडून येतो. ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती कोणती गोष्ट म्हणतो ती म्हणजे की तुम्ही या प्रकारच्या गुलामीच्या चौकटीतून बाहेर आले. आता जी तुलना बाबासाहेब करतायत ती मला असं वाटतं की बाबासाहेब या संदर्भात करतायत. दलित जे आहे ते दलित हे काही प्रमाणामध्ये या क्लचेस मध्ये क्लचेस मध्ये बाहेर येतात. आणि ते स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्याची भूमिका आहे. ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया ही आदिवासी बाबतीत आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हा अशा प्रकारचा तर्क हा उपस्थित करून शक्य आहे. पण तरी देखील बाबासाहेबांचं म्हणणं हे जर आपल्याला करायचं असेल तर बाबासाहेबांनी सगळ्यांनाच
अडल्ट फ्रँचाईज दिला. बाबासाहेबांनी सगळ्यांनाच अडल्ट फ्रँचाईज दिला आणि बाबासाहेब या संबंधात दुरुस्त होण्याचे बाबासाहेब सतत म्हणत आहेत की मी सतत बदलतो आहे आणि कन्सिस्टन्सी इज एन व्हर्च्यू ऑफ आस. ते क्लिअर त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्की आहे की आपण हे स्वीकारणे गरजेचं आहे. जे रिप्रेझेंटेशन आदिवासींचं आहे ते आदिवासींचं रिप्रेझेंटेशन गरजेचं आहे पुन्हा सांगेन, पण ते त्यांचंच रिप्रेझेंटेशन करतील अशा स्थितीत नसतात. आज जे एससी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते ब्राह्मणशाही ब्राह्मणशाहीचे हस्तक बनत आहे. त्यावेळेला गांभीर्याने बुद्धाच्या विचारांची आणि फुल्यांच्या विचारांची दृष्टी तर बाबासाहेबांची विचारांची दृष्टी घेऊन आपल्याला रिप्रेझेंटेशनचा विचार करावा लागेल. रिप्रेझेंटेशन तुमचं जे आहे ते तुमच्या रामायणवादाचा पगडा नष्ट होऊन तुम्ही जैविक पद्धतीनं त्या समुदायाच्या समाजांचा विचार करणारे त्याच्याशी पूर्णपणे घेऊन काम करणारे असणं गरजेचं आहे. केवळ त्या जातीचे त्या समुदायाचे आहात म्हणून तुम्हाला त्या प्रकारचे अधिकार प्राप्त होणार नाही. समजा राज्यकर्त्या लोकांनी ठरवले कारण नको, कारण एसटीचे प्रतिनिधी त्यांचे जास्त, तुम्ही काय म्हणणार? ही जी कुंडी आहे या कुंडीवरचं उत्तर हे आहे की रिप्रेझेंटेशन यासाठी पुन्हा महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही या प्रस्थापित विचारसरणीच्या परिवाराच्या बाहेर मैदानात येऊन लढतात. सर्वात जास्त स्त्री नेत्यांचा भरणा आणि आक्रमक स्त्री नेत्यांचा भरणा हा संघ आणि भाजपकडे आहे. आणि त्यांच्या त्यांच्या स्त्रिया तुम्हाला माहिती आहेत त्या मध्यंतरी वारल्या त्या राम तीर्थकर नावाच्या बाई त्या किती कडवेपणानं स्त्री विषमतेचं आणि पितृसत्तेचं समर्थन करत होते. तेव्हा त्या केवळ स्त्री आहेत म्हणून त्यांचा अधिकार तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही पुरुष आहात अशी स्थिती येऊ शकते. तर हे नीट गंभीरतेनं बघायची गोष्ट आहे. आणि त्या चौकटीत आदिवासींच्या रिप्रेझेंटेशन विचार करणं गरजेचं आहे. आदिवासींचं रिप्रेझेंटेशन असो दलितांचं असो किंवा स्त्रियांचं असो ते तेव्हाच कारगर होणार, तेव्हाच ते एका अर्थानं परिवर्तनकारी म्हणणार जेव्हा ते प्रस्थापित विचारसरणीच्या प्रभावातून बाहेर येणार. आत्मोन्नतीच्या किंवा दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन काम करणार तेव्हाच ते रिप्रेझेंटेशन करण्याच्या भूमिकेत येणार. सर या ठिकाणी डॉक्टर प्रदीप वाघमारे सर आहेत ते या ठिकाणी आपल्याशी बोलू इच्छित आहेत. प्रदीप वाघमारे जी बोला. हो सर, धन्यवाद विजय सर. बगाडे सर लेक्चर खूप छान झालं सर, थँक्यू सो मच. नेहमीच आपण आम्हाला वेगवेगळ्या विषयावरती उद्बोधित केलेलं आहे. सर मला म्हणजे तुमच्या व्याख्यानातून उपस्थित झालेले दोन प्रश्न विचारायचे वाटतात. एक म्हणजे आपण कम्युनिस्ट बरोबर जे संघर्ष आणि युती संदर्भात आपण बोललात तर मला असं वाटतं की तेव्हा सुद्धा एक दोन वेळेस बाबासाहेबांनी कम्युनिस्टांबरोबर युती केली आणि जे ब्लॅक बिल होतं त्याच्या विरोधात लढा दिला. पण नंतर 1956 पण पॉलिटिकली स्टँड घेताना त्यांनी कम्युनिस्टांपासून सावध राहा अशी सुद्धा भूमिका त्यांच्या भाषणामधून मांडलेली आहे. आणि आत्ताचं सुद्धा जरी चित्र पाहिलं म्हणजे तेव्हा सुद्धा ती युनिटी कास्ट अँड क्लासच्या बेसिसवरती आंबेडकराईट आणि कम्युनिस्टांची नव्हती आणि आता सुद्धा आपल्याला ती दिसत नाही, ती एकांगी पद्धतीनेच लढताना दिसतात. तर ती कास्ट आणि क्लास युनिटी आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक पातळीवरती निर्माण होऊ शकते की जेणेकरून एक लिबरेटिव्ह किंवा इमॅन्सिपेटरी जो लढा सगळेच लढतायत पण त्याला एक यश येताना दिसत नाहीये. बाबासाहेबांनी 1936 मध्ये अनिलिशन ऑफ कास्ट मांडलं तर त्यामध्ये जाती संस्थेचं उच्चाटना संदर्भात कार्यक्रम दिला अँटी इंटरकास्ट डिनर आणि इंटरकास्ट मॅरेजचा. पण आता ती जातीची संस्था ही उच्चाटन न होता ती अधिक मजबूत होताना दिसते. तर आजच्या काळामध्ये ती उच्चाटन करण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी असायला हवी असं तुम्हाला वाटतं? हे दोन प्रश्न सर माझे आहेत, धन्यवाद. तुझे प्रश्न फार चांगले आहेत. सगळ्याच एक उत्तर मी तुला आता या क्षणाला देऊ शकणार नाही पण काही मुद्दे काही त्यातल्या संबंधातल्या काही महत्वाचे कन्सर्न मात्र स्पष्ट करायचा प्रयत्न. त्यातलं एक म्हणजे की वर्ग जातीचा तिढा आणि
हा वर्ग जातीचा तिला जो आहे हा तिला सर थोडं माईक जवळ या ना. वर्ग जातीच्या संबंधातला तिढा जो आहे हा तिढा बाबासाहेबांनी ज्या प्रकारे समजून घेतला आणि कम्युनिस्टांचा जो गोंधळ आहे तो आपण समजून घेतला. एक म्हणजे कम्युनिस्ट आणि बाबासाहेब यांच्यामधल्या अंतर असण्याचे जे काही कारण आहेत वैचारिक गोष्टी आहेत त्यातल्या काहींचा मी खुलासा माझ्या डॉक्टर आंबेडकर सिस्टॉरिकल मेथडमध्ये केलेला आहे. त्यामध्ये पुनरुक्ती करत मी सांगतोय तो मुद्दा काहीसा दुसरा आहे की आता आपल्याला त्याचं काय करता येईल. आपल्याला गरजेचं आहे झालं इतिहास तर ते ठीकच आहे पण त्यातनं काय शिकता येतं त्याचे दोन मुद्दे आहेत. कास्ट अँड क्लास कसा इंटरजेक्ट होतो तर कास्ट अँड क्लास इंटरजेक्ट होण्या संबंधातला खरा मुद्दा जो आहे तो दलितांच्या हृदयात. म्हणजे जर आपण मार्क्सवादी आणखी बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला तणाव पाहिला तर तो प्रामुख्याने सतत संप करण्या संबंधात. म्हणजे 1925 मध्ये कम्युनिस्टांनी पक्षाची स्थापना झाली आणि मग डांग्यांनी इंग्रजी कामगारांनी संघटन केलं आणि मग 1929 मध्ये बाबासाहेब म्हणाले की या संपामध्ये आम्ही सामील होणार. आम्ही का सामील होणार नाही तर बाबासाहेबांना इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हटले की ही संधी आहे की या संधीमध्ये आम्हाला एंट्री मिळेल. तुम्ही कामावर जात नाही ना मग आम्हाला हे जे मालक आहेत ते मालक नोकरीवर ठेवू एंट्री आम्हाला परत एंट्री मिळू शकते. आता मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा की बाबासाहेब मार्क्सवाद्यांना सांगतायत त्यावेळेला की तुम्ही हा लढा घ्या की जे प्रामुख्याने जे शासन विभागामध्ये म्हणजे सुतकताई विभागामध्ये जे दलित कामगार आहेत त्यांना तुम्ही अपग्रेड करा इन्कम खात्यात घ्या आणि तो लढा तुम्ही घ्या कारण त्या ठिकाणी त्यांना नाकारलं जाते. तो डांग्यांनी घेतला तेव्हा वर्ग बनण्याची जी प्रोसेस आहे त्या वर्ग बनण्याच्या प्रोसेस बद्दलचा हा मुद्दा जो आहे तो बाबासाहेबांनी मांडला. ते म्हणाले की अहो मी म्हणताय हे खरं आहे की मला हे मान्य आहे आणि तो शब्द आहे इक्वलायझेशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीची समता. हे जे सूत्र कम्युनिस्ट घेत आहे ते मला मान्य आहे आणि मला ती इच्छा आहे की तसं व्हावं परंतु ती क्रांती करण्यासाठी भारतातला कामगार वर्ग संघटन वर्ग बनावा लागेल. आणि ते म्हणतात की भारतामध्ये हा वर्ग बनता येत नाही कारण भारतामध्ये हा वर्ग बनत नाही कारण असा की जी वर्ग बनण्यासाठी भातृभाव लागतो समता लागतो ती समताच कामगार वर्गामध्ये. कामगार वर्ग हा वर्ग बनण्यासंबंधी आडकाठी कुठे येते तर त्या दोन तत्वांचा विकासच होतो आणि हा विकास जातीमुळं होत नाही. तेव्हा बाबासाहेब अगदी क्लिअरली असं म्हणतात की तुम्ही आत्ता मोडा जात किंवा क्रांतीनंतर मोडा तुम्हाला जातीशी भिडावंच लागेल. तुम्हाला आत्ता किंवा नंतर तुम्हाला जातीशी भिडावंच लागेल. जातीला भिडल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्ट आहे की वर्ग बनणं नावाची प्रक्रिया आहे. वर्ग अस्तित्व म्हणजे कम्युनिस्ट काय पाहतात कम्युनिस्टांच्या एका अर्थानं म्हणावं तर ते यांचं भाषण दीर्घ भाषण आहे. जे आडपीचं भाषण आहे मनमाडचं भाषण ते अगदी दीर्घ भाषण आहे. या दीर्घ भाषणामध्ये बाबासाहेबांनी अगदी मी जे शब्द वापरतोय तेच शब्द वापरले. ते म्हणते की कम्युनिस्ट असं पाहतायत की आयडियल वर्ग असा आयडियल वर्ग नसतो तो घडवावा लागतो. हे त्या अर्धीच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं निरीक्षण आहे आणि बाबासाहेब हेच बघतायत की हे तुम्हाला वर्ग घडवावा लागेल. त्याचं दुसरं उदाहरण तुला मी देईन ते म्हणजे खोतीच्या आंदोलनात. तर खोतीच्यामध्ये कोण प्रामुख्याने चार शेतकरी जाती होत्या. एक होती तुम्हाला माहिती आहे की हे रायगड जो भाग आहे त्या रायगड भागामध्ये आग्री शेतकरी जाती तिथं महार पण आहे विशेषतः खाली आला वरती नाही पण खाली महार आहेत महार आहेत. त्यानंतर अग्री आहेत. त्यानंतर भंडारी आहेत. तुंबी आहेत. अशा प्रामुख्याने चार शेतकरी जाती आहेत किंवा शेतकरी जाती. बाबासाहेब भाषण करताना किंवा म्हणतात तुमची सगळ्यांची जात एक निकुळात. बाबासाहेब वर्गीयता घडवायचा प्रयत्न करतात आणि हे इंटरेस्टिंग आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब किती संयम दाखवतात
27 मध्ये जेव्हा महाडची क्रांती सुरुवात होते तेव्हा महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर कोकणामध्ये दलितांवर अत्याचार आणि दलितांवरती अत्याचार होत असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या अत्याचाराचा मुद्दा असतानाही 27 मध्ये खुबीच्या विरोधातला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 19 ला बाबासाहेब तिथे जात आहेत आणि त्यावेळेला जेव्हा कानपूर कटाबळ कम्युनिस्ट पक्षावरती बंदी आली तेव्हा कम्युनिस्ट पक्षानं एक संघटना स्थापन केली वर्कर्स आणि पीजन पार्टी. तर ती वर्कर्स अँड पीजन पार्टी नावाची जी संघटना त्यांनी काढली त्या संघटनेचा उल्लेख 1929 भाषणात आहे आणि ते भाषण बहिष्कृत भारतमध्ये छापले गेले. त्यात बाबासाहेब असं म्हणतात की हे काम ह्या लोकांचं आहे, हे येतच नाही तिथं, म्हणजे हे कामगार हे शेतकऱ्यांचं संघटन करणारा मुद्दा घेतात परंतु ते खोटीत होतात, खोटी चंदुलात होतात. मग बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी संघ काढला आणि त्याच्या आधारावरती खोटांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. बाबासाहेबांनी दुसरं एक महत्वपूर्ण रचना घेतली की वर्ग घडवण्यासाठी ब्राह्मणेतर कवीने उभी केलेली एक तर्क ब्राह्मण विरोधाचा तर्क आहे तो आहे. कारण सगळेच खोत म्हणजे बहुतांश खोत हे कोकणस्थ ब्राह्मण होते, त्याच्या खालोखाल मुसलमान होते किंवा मराठा होते किंवा इकडच्या भागामध्ये या गुलाबाच्या भागामध्ये किंवा रायगडच्या भागामध्ये हे प्रामुख्याने पारशी पण होते, काही मारवाडी पण होते, नवे घडलेले होते. तर ही सगळी जी हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नॉन ब्राह्मण जाणीवेला वर्ग जाणीवेचं रूपात करायचं, मराठा अस्मितेला वर्ग रूपात आणायचं, वर्ग घडवण्यासाठी सांस्कृतिक पातळीवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांना बाबासाहेब आंबेडकरांनी वापरायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की फार व्यापक पातळीवरती तिच्या विरोधातला हा संघर्ष बाबासाहेबांनी उभा केला. 38 मध्ये सरकारी दफ्तरांमध्ये नोंदी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना सरकारी दफ्तरामध्ये घाबरलेले आहेत, त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनुषंगानं औरंगजेब शब्द वापरलेला आहे. औरंगजेब हे औरंगजेबासारखे आहेत, हे त्यांचा प्रचंड प्रभाव आहे आणि प्रचंड दबदबा आहे, प्रचंड दृश्यता आहे. असे शब्द ब्रिटिश रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला दिसत. म्हणजे वर्ग संघटना आणि खांबे आहेत किंवा रंगनाथ दाभो पाटील आहेत, हे सगळे बाबासाहेबांचे अनुयायी त्या काळात. 42 मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी सुरुकास प्रतिष्ठा त्यामध्ये मग अनेक त्यांची महत्वाची सहकारी आहेत, जसं त्यांनी बाजूला पडले चित्रे आहेत, त्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले जे कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले 40 मध्ये पुन्हा गेले होते त्या काय त्यांचे पती पुरोळीकर, रामराव पुरोळीकर. तर हे सगळेजण जे आहे ते सगळेजण बाबासाहेबांच्या पासून दूर जायला लागतात, दूर गेले. ते कसं आहे ते दूर गेले, पण दूर गेले तरी देखील बाबासाहेबांचं राहिलेच नाही. चित्रांनी 52 मधली निवडणूक होती तेव्हा चित्र येऊन बाबासाहेबांचा प्रचार करत होते. पण तो मुद्दा आला आहे, मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात तणाव जे आहे ते तणाव कम्युनिस्ट पक्षानं पण राखले. कम्युनिस्ट पक्षानं 1948 मध्ये एक ठराव केला. ठराव काय केला इंटरेस्टिंग गोष्ट की ज्या कम्युनिस्ट पक्षानं 25 ला स्थापन झाला पण अस्पृश्यता नष्ट करण्याचा साधा विचार सुद्धा त्यांच्या मनावर होता. का घेतलं नाही त्याचं एक कारण आहे, ते अस्पृश्यता पळत होते असं होतं कम्युनिस्टांवरती अशी आपण आरोप करायचं कारण नाही. कम्युनिस्ट पक्षानं घेतलं नाही याचं कारण त्यांना वर्ग संघर्ष करायचं, कामगार संघर्ष करायचं होता आणि त्यामुळे त्यांनी अस्पृश्यतेचा मुद्दाच त्यांच्या स्वतःच्या कार्यक्रम पत्रिकेवर घेतला. अशा पक्षानं 1948 मध्ये त्यांचं पलट दुरस केंद्रीय संघटनेनं असा निर्णय घेतला, असा दावा केला की अस्पृश्य हे ऑक्झिलरी फोर्स आहे, ऑक्झिलरी फोर्स म्हणजे सहाय्यकारी शक्ती आहे क्रांतीच्या. त्यांना मिसलीड करायचं काम बाबासाहेब करत आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या नेतृत्वातून अस्पृश्य जनतेला तोडणं गरजेचं. एक सर्वसाधारणरित्या तुम्हाला लक्षात आलं असेल की कम्युनिस्टांच्या म्हटल्या लिडरशिपनं बाबासाहेबांच्या एकंदरीतच व्यक्तित्वाबद्दल त्यांच्या राष्ट्रणाबद्दल नकारात्मकता उभी केली होती. त्यामुळे ही नकारात्मकता जी आहे त्या नकारात्मकतेचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाची जी काही
परिणती आहे, परिणती तुला माहिती असल्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर जरी भारतीय आणि ते एक समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब वैतागले होते प्रामुख्यानं भारतामधल्या ब्राह्मिकल कम्युनिस्ट. याचा अर्थ बाबासाहेबांचे सगळे आक्षेप जे होते ते फक्त मार्क्सवादाबद्दल होते का, तर तसं मला दिसत नाही. तसं मला कुठल्या प्रकारे दिसत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या एकत्रितच विचारांच्या मध्ये मार्क्सवादाच्या संबंधातल्या काही महत्वाच्या संकल्पना सातत्याने फॉन्टिंग होत्या, म्हणजे ते त्यांना मान्य करत होते. तेवढं कष्ट झाले पाहिजेत हे मार्क्स विधान दुःख नष्ट झालं पाहिजे या बुद्धाच्या विचाराशी जोडणं हीच एकात्म अर्थपूर्ण गोष्ट आहे. बाबासाहेब मार्क्सवादातल्या काही तथ्यांना नाकारू इच्छित नव्हते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भांडवलशाहीचा विरोध हे बाबासाहेब आंबेडकर कधी सोडायला तयार नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 मध्ये जो स्टेट्स इन मायनॉरिटी हा त्यांचा कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ते पूर्णतः एका अर्थानं तुम्हाला सगळ्यांना म्हणते की टी इंडस्ट्रीज, सीसी इंडस्ट्रीज, त्याचं राष्ट्रीयकरण, सरकारी शेती ह्या एकंदरीतच त्याला कम्युनिस्ट विजन म्हणतात. त्या कम्युनिस्ट विजन त्या स्टेट सोशलिझम सुद्धा आपण म्हणू शकतो, पण ब्रॉडली त्याच रचनेत. तेव्हा हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा क्रिटिक आहे तो क्रिटिक इन रिस्पॉन्स टू ब्राह्मिकल कम्युनिस्ट आहे. हे नीट समजून घेतलं पाहिजे. ते शेतकरी कामगार पक्षाबरोबर ती सहकार्य करायला तयार आहे जो शेकप पक्ष मार्क्सवादी आहे, आणि तो शेकप पक्ष मुलांना आणि मार्क्सला एकत्र करायला बसलेला आहे. बाबासाहेब त्यांच्या बरोबर ती सहकार्य करायला तयार आहेत. मग ते सहकार्य करायला का तयार आहेत? मार्क्सच्या बरोबर नाहीयेत. ते ब्राह्मिकल कम्युनिस्ट हा जो टिंज आहे आणि त्याची जी कृषी विचार करण्याची पद्धत आहे की जी इनसेन्सिटिव्ह आहे, त्यांना ते समजलंच नाही. ते पूर्णतः ते काल्पनिक चौकटीत काम करत होते. मूळचा भारतातला जाती विग्रह हा ज्यांना समजलाच नाही त्यांच्या संबंधातलं बाबासाहेबांचं ते आकलन आहे. ते आकलन आपल्याला आज या भीतीला काय त्याला म्हणतो स्थिर करायची गरज नाही. जर कम्युनिस्ट बदलत असतील, जर जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील, जाती व्यवस्थेच्या विरोधाचे लढा करायला शकतो, तर बाबासाहेब त्यावेळेला सहकार्य करायला तयार होते. तुलाच माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी सहजानंद सरस्वतींना अपील केलेलं आहे की आपण साम्राज्यवाद विरोधातला लढा जो आहे तो काँग्रेसच्या विरोध काँग्रेस शिवाय करू, काँग्रेसला बाजूला ठेवायला आपण करू, कारण काँग्रेस हा ब्राह्मणी भांडवलांचा पक्ष आहे, तो ब्राह्मण बडियाचा पक्ष आहे, आणि त्यामुळे आपण एक वेगळी लढाई केली पाहिजे असं बाबासाहेबांचं सातत्यानं म्हणणं होतं. त्याला सुद्धा या कम्युनिस्टांनी साथ दिली नाही. बाबासाहेबांचं एका अर्थानं हिरबोड पण कम्युनिस्टांच्याकडच्या अपेक्षा काही प्रमाणामध्ये साध्य न झाल्या, कारण राग पण आहे आणि कम्युनिस्टांचं लिडरशिप प्रमाणे ब्राह्मणी पण आहे. ते तुम्हाला माहिती असेल कदाचित की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे जयप्रकाश नारायण आणि सहजानंद सरस्वती यांना प्रस्ताव देत आहेत, तेव्हा प्रमुख सहजानंद सरस्वतींना प्रस्ताव देत आहेत, तेव्हा हे बिहारमधले शेतकरी दलितांवर अत्याचार करत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून बाबासाहेब हा युतीचा प्रस्ताव देत आहेत. हे बाबासाहेबांच्या भातृभावाची पोझिशन समजून येते. बाबासाहेबांचा भातृभाव अधिक सघन आहे, कम्युनिस्टांना त्याला साथच देत आले नाही. ही प्रामुख्याने ब्राह्मणिकल कम्युनिस्टांचा प्रॉब्लेम आहे आणि तसं तो ह्यांचा नाही आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते माधवभाई माधवराव बागुल आहे, त्यांनी बाबासाहेबांचा पहिला पुतळा जिंकलाय आणि बाबासाहेबांनी तो पुतळा पाहिलेला आहे कोल्हापुरामधला. तेव्हा तो बाबासाहेबांचा मार्क्सवाद विरोध आहे असा त्याचा काही अर्थ काढायची गरज नाही. पण नक्कीच बाबासाहेबांचा प्रामुख्यानं जो प्रॅक्टिशनर्स आहे उपचाराचे प्रॅक्टिशनर्स प्राथमिकल प्रॅक्टिशनर्स त्याच्याबद्दल मात्र ते मोड लागले आणि तात्विकही मतभेद आहे. मी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि तुझी पण गोष्ट करा. प्रॅमिकल कम्युनिस्टला त्यांचा विरोध होता. किशोर मोरे या ठिकाणी आपले विचार बोला. सर किशोर मोरेजी बोला. सर आवाज येतोय? येतोय बोला. सर बघाडे सर तुमचं अत्यंत चांगली मांडणी झाली नेहमीप्रमाणेच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मला काही कन्फ्युजन किंवा मला काही प्रश्न पडलेत ते फक्त मी मांडण्याचा प्रयत्न करतो. एक आहे की तुमच्या सगळ्या विवेचनामध्ये हा जो काय सगळा डिबेट आहे मार्क्स आणि मार्क्सिस्ट लोकांशी असलेला बाबासाहेबांचा संबंध तो तर आलेलाच आहे, आणि त्यातलं एक महत्वाचं जे काय सर्वात शेवटचं आहे की बाबासाहेब हे स्वतः काही मार्क्सच्या विरोधात नाही, ते इथल्या ब्राह्मण कम्युनिझमच्या विरोधात
होते. हा प्रकर्षाने मुद्दा म्हणजे 30-40 वर्षापूर्वी पण चर्चेला गेला, त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अशी कामं पण केली, त्याचं एक प्रबोधन वगैरे बऱ्याच म्हणजे रावसाहेब कसबे, शरद पाटील या सगळ्या त्या ट्रेंड मध्ये, तुम्ही स्वतः या सगळ्या त्या ट्रेंड मधून ते आलेले आहे. तरी सुद्धा जात्यंत किंवा जातीविरोधी जो लढा आहे त्याच्यामध्ये याचा तात्विक असा जो काही सार आहे आणि त्यानुसार ज्या ऍक्शन्स आहेत त्या आपल्याला सर दिसत नाहीयेत बऱ्याच ठिकाणी. आणि आता तर असं झालंय की म्हणजे कुठलीच म्हणजे मी याला दलित चळवळच म्हणणार नाही, कुठलीच चळवळ ही सक्षमपणे स्त्री दास्य जात विरोधी अंताच्या जाती अंताच्या विरोधात आता उभीच दिसत नाही. आणि आपल्याकडे 30-40 वर्षाची एक जात विरोधी प्रबोधनांची एक मोठी परंपरा आहे म्हणजे आधुनिक याच्यामध्ये सुद्धा. आणि जात विरोधी प्रबोधनाच्या वेगवेगळ्या छावण्या आणि वेगवेगळं आपण सगळं तयार केलं, परंतु वर्तमान स्थितीमध्ये आत्ताच्याही जात संघर्ष हा अजून काही संपलेला नाहीये. आणि एक जो त्यातला अँगल होता की म्हणजे शरद पाटील आणि सगळ्यांचं की यातला जो बाबासाहेबांचा जे सगळ्यात महत्वाचा जाती अंताचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी घटनेवर सोपून दिलेला आहे, ते त्या डिबेटमध्ये आता जाण्याची गरज नाही. तरी सुद्धा एक तर भौतिक लढे की ज्या समूहांनी उभे करायला पाहिजे होते या तात्विक याचा आधार घेऊन ते या नंतरच्या काळात विशेषतः 70-80 नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे तसे फार मोठ्या प्रमाणात उभे राहताना दिसत नाहीत. आणि ज्या घटनेवरती जबाबदारी सोपवलेली आहे ती घटना इटसेल्फ स्टेट रोज श्रिंक करत जातं किंवा ते रोज संपवत जातं, तिला सगळ्या इन्स्टिट्यूशन संपवल्या जातात. आणि त्याला मी स्टेट हा शब्द वापरतो, त्यामध्ये काँग्रेस बीजेपीने हा स्टेट हाच त्या सगळ्या घटनेचा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला श्रिंक करत जातं, ते आपले अधिकार श्रिंक करत जातं. आणि याच्या विरोधात अशा प्रतिक्रिया उभ्या म्हणजे सिम्बॉलिक प्रतिक्रियापेक्षा असे लढे आपल्याला दिसत नाहीत सर. तर हा म्हणजे माझ्या पुढचा एक मोठा प्रश्न आहे की जिथे एवढ्या मोठ्या ज्ञान परंपरा जात स्त्री दास जात विरोधी संघर्षाचा तात्विक परंपरा असून सुद्धा हलत का नाहीत गोष्टी. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न एका अर्थानं अनेक कारणां त्याची अनेक उहापोह करण्याची गोष्टी आहेत. काही तर अशी त्याला आपण युक्तींच्या स्वरूपात देणार नाही, पण त्याचे काही एका अर्थानं आकार मात्र आपल्याला चर्चा करायचे की हे जे सर्वसाधारणरित्या आंदोलनाचा बदलाय काय. आपण उदाहरण घेतलं काँग्रेस शरद पाटलां, शरद पाटलांची सगळी ट्रेनिंग जी आहे ती ट्रेनिंग ही प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत झाली. त्यांनी जे आंदोलन आदिवासी क्षेत्रात होते, साधारणतः गोदावरी तरी पुरुळेकरांनी जो लढा उभा केला एक पॅटर्न लढा. आणि आदिवासी समूहांची एकता हा प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्षांच्या केंद्रीकृत लढ्याचा बंद म्हणायला लागला. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवेल की आज सुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या पॉकेट्स प्रामुख्याने आदिवासी त्याचं कारण जमातीय एकता होती. आणि प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्षाचं आकलन जे राहिलं की वर्ग आहे आदिवासी पण वर्ग आहे, आदिवासी जमाती आहेत, भारतामध्ये शेतकरी जाती आहेत आदिवासी किंवा शेतकरी जमाती आहेत जाती जमाती आहेत. तेव्हा कम्युनिस्टांच्या एकंदरीतच आकलनाचे जे आकृतीबंध होते त्या आकृतीबंधामध्ये वर्ष काँग्रेस त्यांनी काम केलं. आणि ते काम केल्यानंतर जेव्हा त्यांनी हे तत्वज्ञान मांडलं तेव्हा ते स्वतः एका अर्थानं त्या लिगसीचे म्हणजे त्यांनी घटन उभं केलं त्याची लढाई लढत होते. त्यांनी प्रामुख्यानं जे तत्वज्ञान मांडतायत त्याचा तत्वज्ञानाचा व्यवहार करणारी जाती नष्ट करणारी राजकीय चळवळ म्हणून विकास करण्याआधीच काही खटाफटी झाल्या. आणि जे सर्वसाधारणरित्या दलित चळवळीच्या किंवा सगळ्या बहुजन चळवळीतला सगळ्यात मोठा विनेश जो आहे तो सर्वसाधारणपणे व्यक्तिवाद, ज्या व्यक्तिवादानं सर्वसाधारणरित्या ज्या चळवळींचं नेतृत्व करणारा समज असणारा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता आणि त्या विशिष्ट संघटनेची कळी ही विकसित होऊन गेली. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर हा प्रश्न कम्युनिस्टांच्याकडनं उपस्थित झाला की काय तुम्ही जातीयंताचं तत्वज्ञान म्हणता पण जातीयंताचा कार्यक्रम काय. जातीयंताचा कार्यक्रम शरद पाटलांनी दिला, म्हणजे जातीयंताचा कार्यक्रम शरद पाटलांनी दिला नाही हा सगळा मुद्दा नाही. त्यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जातीयंताच्या कार्यक्रमावर, उदाहरण सांगायचं जमिनीच्या फेरवटपाचा लढा मध्ये उपस्थित केला, त्यांनी जातीयंताचा कायदा करा असं ऐकू शकतो.
कार्यक्रम आहेत की जे मी तुम्हाला त्या चर्चा करत त्याची मुद्दा नाही. मुद्दा हाच असतो की या संघर्षांना भौतिक संघर्ष बनवण्याचा, आणि हा भौतिक संघर्ष बनवण्याच्या संबंधातला जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने हा ज्याला आपण जैविक बुद्धिजीवी जैविक बुद्धिजीवी एक भाग आहे, आणि दुसऱ्या बाजूला जनतेचं रुग्ण त्याच्याशी फार त्याचा भाग आहे. मला सतत दिसलेलं आहे म्हणजे मी त्या होपफुल यासाठी सुद्धा आहे की प्रत्येक वेळेला सर्वसाधारणपणे तरुणांच्या मध्ये अशा प्रकारची विशिष्ट लढण्याची शक्ती काही केली शकते की प्रभावित करण्यात येईल. आणि दलित पॅंथरचा लढा आपण घेतला किंवा आमच्या औरंगाबादच्या किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये दलित आघाडी नावाची संघटना होती, तर हे एका अर्थानं फार संकुचित लढे नव्हतेच. दलितांच्या नेतृत्वाखालचे लढे होते, परंतु ते फार व्यापक लढे होते, आणि या लढ्यांची जी चौकट होती ती चौकट विस्तारण्याची गोष्ट होती. परंतु त्या सगळ्याच लढ्यांची वैशिष्ट्य अशी होती की आटापोटींनी भेदाभेदांनी त्या लढ्यांना विखंडित केलं. प्रामुख्यानं शोषितांकित जाणीवेचा एक घटक आहे ज्या घटकामध्ये सॉलिडिटीची अडचण येते. त्याचं कारण हितसंबंधाचं ऐक्य हे उच्च जातीयांच्या ऐक्याचं मुख्य कारकत्व आहे. आणि त्याच्यामधले फाटापुटी जे आहेत त्या फाटापुटी सांगल्या जातात त्या हितसंबंधाची समानता असते, आणि शोषितांच्या लढ्यांमध्ये हे सूत्र राहतं. आणि अगदी बाबासाहेबांच्या काळात सुद्धा, बाबासाहेबांच्या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणात दलितचं जे संघर्ष आणि भावना इतक्या विशिष्ट पातळीवरच्या म्हणाल तर विपरीत गोष्टी आहेत. त्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती पण असतील किंवा नसतील. म्हणून एक उदाहरण देतो की बाबासाहेबांना 10,000 देणगी 10,000 देण्याचा निर्णय झाला. मनमाडची गोष्ट आहे आणि मनमाडच्यामध्ये जवळजवळ 7,000 to 8,000 जमिनी होते. 2,000 जमिनी तिथे जनता गोळा झाली होती. आम्ही गोळा करतो होते ती थैली शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या खतात पोचते. लोक हे करत राहिले थैली आणा थैली आणा. बाबासाहेब तसेच निघून गेले आणि कामगारांनी मात्र 10,000 गोळा केले होते. ती थैली बाबासाहेबांपर्यंत पोचत नाही. तर हे जे घटक आहेत ते अर्थानं दलित चळवळीमध्ये योजनांच्या चळवळीमध्ये येतात. ते तडवाज असतात, सौदेबाज असतात, ते काही विशिष्ट कार्यक्रम असतात. ते आहेत त्यांच्याबरोबरची पुन्हा प्रेमींना झटणारे लोक आहेत. त्यांची अत्यंत शोकांतिका मी पाहिली आहे. पण तरी देखील माझं व्यक्तिगत आकलन असं आहे की आपण संघर्ष पुरेसा नीटपणाने केलाच नाही. म्हणजे आपण एका अर्थानं ग्राउंडवरती अनेक संघर्षांची सुरुवात केली, संघर्ष गतीनं उभे केले. हे संघर्ष उभे केले उदाहरणार्थ शेतकऱ्यांना, म्हणजे माझं व्यक्तिगत आकलन असं आहे की जे शेतकऱ्यांचं समूहवाणी पुस्तक लिहिलं त्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना होती की आपल्याला आज जर या नीतीला शेतकऱ्यांचा लढा उभा करायचा असेल तर जी विशिष्ट प्राथमिकची लढाई आहे तीच आत्मकाच्या लढ्याचं कोंडी पुढे. तर एवढा मोठा समुदाय भारतामधला तर जातीय आणि त्यामुळं शेतकरी परिहाराच्या क्षेत्रांमध्ये जे जातींनी त्याला वर्ग बनवण्याच्या बाबासाहेबांच्या प्रेरणेतून जर आपल्याला कळलं, विशेषतः या कामगार वर्गाच्या संबंधामध्ये डिग्रेडेशनचे सर माईक जरा थोडा जवळ आवाज येतो. हे लढे आहेत, हे लढे जर आपल्याला उपस्थित करता आले तर आपल्याला कदाचित या गोष्टींवरचं उत्तर मिळेल. आणि त्यासाठी एक संघटित शक्ती आपल्याला सगळ्यांना घडवायला हवी. मी आशा करतो की ही संघटित शक्ती घडेल. अनिता कांबळे मॅडम आहेत, त्या प्रश्न एक प्रश्न विचारू इच्छित आहे सर. अनिता कांबळे मॅडम. हॅलो. हा बोला. हा हॅलो सर, आवाज येत आहे का माझा? जय भीम सर. बगाडे सर, पहिले तुमचं अभिनंदन या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्हाला ऐकता आलं आणि ही फार बौद्धिक पर्वणी आमच्यासाठी होती असं म्हणायला काही हरकत नाही. तुमच्या मांडणीच्या स्वरूपात सर माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, पण महत्वपूर्ण मला जे वाटला ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारू इच्छिते की आजही सर जे सत्तेचं केंद्रीकरण आहे ते सत्तेचं केंद्रीकरण भांडवलदार वर्ग आणि सवर्ण वर्ग यांच्या हाती आहे, आणि जो काही शोषित समाज आहे, मग एससी असेल, एसटी, ओबीसी वगैरे, हा जो समाज आहे तो आजही जाती जातीत विखुरलेला आहे, नवे जातीचं दृढीकरण होत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये
आंबेडकरी विचार व्यूहातून काही उपाययोजना आपल्याला सांगता येईल का सर? धन्यवाद. मी या संबंधातला जो मुद्दा आहे तोच मी प्रकर्षाने मांडत होतो की ही जी स्थिती आहे ही स्थिती पालटणं हे बदल घडवणं यासाठी बाबासाहेब सतत 38 भाषण आहे बाबासाहेबांचं त्यात त्यांचं खरं म्हणणं की पक्षाची गरज आहे पॉलिटिकल पार्टीची गरज पॉलिटिकल पार्टी की जिला एक विजन असते आणि मगाशी किशोरनं जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नांचं स्वीकारताना तुम्ही तुम्हाला ही पॉलिटिकल पार्टी जात्यांताची धेवत असणारी असायला आज नेमकं राजकीय जे परिघ आहे ज्या राजकीय परिघामध्ये भारतामधले राजकीय पक्ष काम करत आहेत तो सगळा परिघ हा जात्यांताच्या धेवतवादाला कोणीही कोणी आता काही स्फूट गट उदाहरणार्थ तुम्ही मी किंवा चार लोक संघटित स्वरूपामध्ये कदाचित जातीअंत म्हणत असो पण तो जातीअंताला बांधिलकी मांडणार असा राजकीय पक्ष जोपर्यंत उभा करता येत नाही. आरपीआयचं विजन ते आरपीआय हा जातीअंताला बांधिलकी मांडणारा एक राजकीय पक्ष म्हणून आलेला होता. तर पुढे काय झालं काय नंतर यश अपयश आहे करणार नाही पण ते जे विजन बाबासाहेबांनी दिलं त्या विजनचा आकृतीबंध तुम्हाला मी सांगतो. जोपर्यंत दलित या भांडाड म्हणजे आघाडीवरचे नायक आणि त्यांच्याबरोबर ती ओबीसी दलित आदिवासी यांचा समन्वय होऊन लढाई होते आणि ती लढाई घडवण्यासाठी त्यांना सांगणारे जे विशिष्ट पातळीवरची संकल्पनात्मक म्हणजे वैचारिक प्रबोधन आणि भौतिक लढाई तोपर्यंत हे परिवर्तन दुरुस्त आहे आणि आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं जे संपूर्ण सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे ते नागरी हक्काच्या लढाईला मी तुम्हाला सांगेन की या क्षणात सुद्धा आंबेडकरवाद हा अत्यंत रोमहर्षकपणानं संघर्षशील का आहे कारण प्रत्येक ठिकाणी स्वाभिमानाच्या पातळीवरती अगदी सामान्य सामान्य माणूस हा आपल्या प्रामुख्यानं नागरी अधिकारांसाठी नागरी अधिकाराच्या आपला नागरी अधिकार टिकवण्यास आणि ही लढाई जी आहे या लढाईचं सूत्र हे जर आपण आजही टिकवलं आज सुद्धा आंबेडकरवाद शक्ती यासाठीच आहे की प्रत्येक माणूस अन्याय सांगतो प्रत्येक माणूस अपमान सांगतो अन्याय अपमान सहन न करण्याची जो वारसा बाबासाहेबांनी आकारलेला आहे आत्मसन्मानाच्या लढाईचं जे सूत्र दिलेलं आहे ते आज हॅलो सर नेट गेलंच आवाज गेला. हॅलो सर आवाज गेला तुमचा. मनोहर सर. हा सर जयविन सर. व्याख्यान माले विषय तोपर्यंत एक दोन शब्द बोला समज मांडा व्याख्यान. ओके प्रथमतः सर्व आजच्या व्याख्यान मालेला उपस्थित प्राध्यापक विचारवंत बंधू भगिनींना सप्रेम जयविन. ही व्याख्यानमाला 52 नंबरवर आली. खरोखर या व्याख्यानमालेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे विचारवंत प्राध्यापक मनोहर सर हा सर यांचा कनेक्ट झालेले आहेत बगाडे सर. ओके हा बोला सर बोला माईक अनम्यूट करा सर बगाडे सर. एक डिस्कनेक्ट झालं होतं सर. ठीक आहे बोला सर. मी उत्तर दिलेलं आहे त्यांना. ओके ठीक आहे सर. या ठिकाणी आणखी काही प्रश्न नाहीयेत. ओके मनोहर सर आपण सर मध्ये काय प्रश्न हा घेतला तो आला त्यांचा प्रश्न झाला प्रश्न. बगाडे सर आज आपली शेवटची व्याख्यान मला व्याख्यान आहे समारोपीय
आणि या संपूर्ण याच्यावरती तर नंतर आम्ही आपल्या व्याख्यानावरती बोलणारच आहोत. तर एक दोन तीन लोकांना आपण जरा थोड्या या व्याख्यानमालेविषयी आपण बोलूया, त्यांचे फीडबॅक घेऊ आणि मग तुमच्या व्याख्यानावरती शेवटी किशोर गायकवाड सर या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत. मनोहर सर बोला, सर आपण बोला, मनोहर सर बोला. येस सर, येस सर, येस. ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली, हॅलो आवाज येतो ना सर? हो येतो येतो, बोला सर. ओके ओके. अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका लहान स्वरूपावरून अशा भव्य स्वरूपात ही व्याख्यानमाला विस्तृत होत गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, एकंदरीत त्यांचा झालेला विस्तार, त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व अँगलनी इथे वक्त्यांनी, व्याख्यात्यांनी व्यक्त केला. खरंच या आजच्या काळामध्ये एकंदरीत समाजामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा जे बाबासाहेबांच्या सर्व अँगलनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या प्रबोधन होणं अतिशय गरजेचं आहे आणि गरजेचं होतं. त्या दृष्टीने अनेक वक्त्यांनी वेगवेगळ्या अँगलनी आपले व्याख्यान व्यक्त केलेत, इथं मांडलेत आणि समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन साधण्याचा प्रयत्न झाला. आणि या कोरोना संकटाच्या काळामध्ये ज्याची गरज होती त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालं आणि त्या दृष्टीने ही व्याख्यानमाला खूप महत्वाची ठरली की ज्या दृष्टीने समाजामध्ये प्रबोधन घडून येत आहे, होत आहे आणि या व्याख्यानामध्ये अनेक विचारवंत सहभागी होत आहेत. मी आयोजकांना धन्यवाद देतो अशाच प्रकारचे कार्यक्रम आणि यापुढेही जशी संधी मिळेल त्यानुसार आयोजित करावे असं मी त्यांना विनंती करतो. एकंदरीत हा कार्यक्रम म्हणजे व्याख्यानमालेचा या जयंती उत्सव कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आपण आयोजित केला आणि खूप चांगल्या प्रकारे तो साजरा होत आहे. त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि जय भीम, आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. रामचंद्र गायकवाड जी नांदेडवर राहते, ते रामचंद्र गायकवाड बोला आपण. बगाडे सरांना सप्रेम, जय भीम सर. हा सर, आजचं शेवटचं तुमचं व्याख्यान अत्यंत उद्बोधक अशा प्रकारचं व्याख्यान होतं आणि आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू झालेली ही व्याख्यान मला आज राजर्षी शिव महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी या व्याख्यानमालेचा समारोप या ठिकाणी होत आहे. म्हणजे ही व्याख्यानमाला एक प्रकारे ज्ञानर्षी ते राजर्षी असा हा एक वैचारिक जो काही प्रवास जो आहे तो प्रवास या कालखंडामध्ये झालेला आहे. कोरोना या विषाणूने जो काही देशामध्ये मानवाच्या एकूणच जीवन प्रणालीवर जो काही आघात केलेला आहे आणि माणसांचं एक प्रकारचं जो काही जीवन प्रवास जो आहे तो थांबवला असतानाही या कोरोनाच्या काळामध्ये माननीय प्राध्यापक विजय मोरे सर, त्यांचे मित्र हर्षल शाक्ये सर, विनोदजी निकाळजे सर, अशा सर्वांच्या या प्रयत्नातून ही व्याख्यानमाला आज एप्रिल ते जून पर्यंत ही व्याख्यानमाला या ठिकाणी आज पूर्णतः विस्तारलेली आहे. आणि या कालखंडामध्ये जो काही वैचारिक जो काही मंथन झालेला आहे आणि या वैचारिक मंथनातून मला असं वाटते निश्चितच महाराष्ट्रामध्ये या प्रबोधनाच्या एकूणच युगाला एक नवीन चालना मिळेल असं मला या ठिकाणी वाटते. या काळामध्ये अनेक मान्यवर या व्याख्यानमालेमध्ये आपलं जे काही योगदान जे आहे ते दिलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं माननीय किशोर गायकवाड सरांचं या ठिकाणी या व्याख्यानमाला खूप मोठं त्यांचं वैयक्तिक पाठबळ तर आहेच परंतु वैचारिक पाठबळ सुद्धा त्यांचं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळे ही व्याख्यानमाला अधिकाधिक ही ग्रामीण भागापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतातून मागे कोलकात्याहून सुद्धा या व्याख्यानमालेला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे. आणि व्याख्यानमाला फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता ती पूर्ण अखिल भारतीय स्वरूपाची व्याख्यानमाला या ठिकाणी झालेली आहे. म्हणून ही व्याख्यानमाला भविष्यकाळात सुद्धा
अत्यंत चांगल्या पद्धतीनं आंबेडकरी चळवळीला एक वैचारिक खाद्य पुरवण्याचं काम या ठिकाणी करेल आणि या चळवळीला एक नवीन दिशा देण्याचं काम जिथं त्या ठिकाणी पार पडेल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय भीम सर. जय भीम. जय भीम. डॉक्टर मोरे. हा बोला सर. स्त्री प्रतिनिधींना पण संधी द्या. हो हो हो. या ठिकाणी प्रमिला बोरकर मॅडम आहेत का? छाया बनसोडे मॅडम आपण बोलता का? या ठिकाणी डॉक्टर सुरेश सुर्वे आहेत. सुर्वे सर आपण बोला. हा सर. हा मी या व्याख्यानमालेमध्ये सुरुवातीपासून तरी नव्हतो परंतु कालांतराने मला माहित पडलं आणि त्यानंतर सर्वसाधारणतः एक 24वी किंवा 25वी व्याख्यानमाला त्याच्यापासून मी जे काही की ह्या व्याख्यानमालेचा भाग झालो. सर्वच जे काही वक्ते होते ते अत्यंत प्रभावीपणे बोलणारे होते. सर आवाज दिला तुमचा. हॅलो. हा बोला बोला. हा मी सुरुवात सर्वांना जय भीम. मी सुरुवातीपासून तरी ह्या व्याख्यानमालेचा भाग नव्हतो पण एक साधारणतः 25व्या व्याख्यानमालेपासून मी व्याख्यानमालेचा भाग झालो. जे सर्व जे काही वक्ते होते अत्यंत प्रभावीपणे बोलणारे होते. सर्वांचे विचार मांडण्याची पद्धत आहे ती फारच प्रभावी होती आणि सध्याच्या काळाला अनुसरून इवन बाबासाहेबांचं काम म्हणा किंवा ज्योतिराव फुलेंचं काम म्हणा किंवा अजून जे काही जितके काही समाजसुधारक होते ज्यांचा ज्यांचा आपण ह्या व्याख्यानमालेमध्ये उल्लेख केला होता हे सर्वच सर्वांबद्दल अप्रतिम बोलले. खास करून प्रदीप वाघमारे सर म्हणा इवन त्यांच्या सौभाग्यवती म्हणा किंवा आजचे वक्ते आहेत ते म्हणा सर्वांनी अत्यंत प्रभावीपणे सगळं जे काही आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेवटी जो प्रश्न उत्तराचा जो काही अर्धा तास असतो अर्धा पाऊण तास आपला त्याच्यामध्ये पण सर्व शंकांचं निरसन होतं आणि फार छान झालं. आतापर्यंत म्हणजे ह्या काळामध्ये जवळजवळ आपण 52व्या भागापर्यंत गेलो फार मोठी गोष्ट आहे आणि सर्वात सर तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद तुम्हाला. तुम्ही आहात किंवा शाक्य सर आहेत अजून एक दोन जे सर्व आयोजक आहेत ते सगळं एकदम व्यवस्थित सगळं हे करतात त्या ठिकाणी. धन्यवाद सर आम्हाला ह्या व्याख्यानमालेचा भाग बनवून घेतल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. अनिता कांबळे मॅडम आपण दोन शब्द बोला. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर. सर मी असं म्हणेल की आम्हाला ही आजच संधी मिळाली सरांना ऐकण्याची संधी मिळाली पुस्तक समजून घेऊया हे जे काही विद्यापीठ स्तरावरच जे काही वेबिनार होतं त्याच्यावरून आम्हाला ही माहिती मिळाली आणि आज आम्हाला या व्याख्यानाचा लाभ घेता आला आणि खंत वाटली सर की या अगोदर म्हणजे जवळपास 51 व्याख्यान झाली आणि ती आम्हाला ऐकता आली नाही तर म्हणून मी तुम्हाला त्याच्यावर टाकलं मोरे सर की व ती जर आम्हाला उपलब्ध करून देता आली फेसबुकच्या माध्यमातून म्हणा युट्यूबच्या माध्यमातून म्हणा तर अतिशय चांगलं होईल. म्हणजे माझ्यासाठी अनेक असेल की त्यांना ऐकता आलं नाही हे माहिती झालं नाही. माझं फेसबुक आहे विजय मोरे म्हणून फेसबुक आहे अकाउंट. त्या अकाउंट वरती सगळे व्याख्यान आहेत त्याचबरोबर डॉक्टर विजय मोरे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर देखील सर्व व्याख्यान अवेलेबल आहेत मॅडम. बरोबर. तरी सर तुम्ही टाकून द्या सर. हो 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 नक्की नक्की आहेत आहेत मॅडम कंटिन्यू आहेत. तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट टाका तुम्हाला दिसतील ते सर्व. ओके सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू. 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 युट्यूब वर आहे विजय मोरे. प्रदीप वाघमारे जी आपण बोला. धन्यवाद सर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हिची व्याख्यानमाला विजय मोरे सर, हर्षल साक्षे सर, आतिश कांबळे सर, विनोदजी निकालजे सर हे सगळे आयोजित करतायत. त्याचं या सर्व टीमला आणि सी एस आय ई या टीमला मनापासून धन्यवाद आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन की आज म्हणजे आजचं 52वं व्याख्यान हे उमेश बगाडे सरांकडून झालं आणि एक वेगळ्या उंचीवर ही व्याख्यानमाला बगाडे सरांच्या व्याख्यानामुळे आणि अगोदर म्हणजे माझे गुरु प्राध्यापक डॉक्टर किशोर गायकवाड, त्यानंतर बाबासाहेब भोसले सर, बाबासाहेब कांबळे सर, मृदुल निळे सर, हर्षद भोसले म्हणजे असे अनेक एक नावं घेता येतील की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. एक अकॅडमिक पद्धतीचे जे डिस्कोर्स जे व्हायला पाहिजे ऍक्च्युली ते केवळ म्हणजे वेबिनारचं स्वरूप न ठेवता की वेबिनार मध्ये पार्टिसिपेट व्हा, सर्टिफिकेट मिळवा, अशा पद्धतीचं एक वेबिनारचं स्वरूप न ठेवता एक चांगली मांडणी त्या ठिकाणी सगळ्या वक्त्यांनी केली. सगळे लेक्चर्स आज आपल्याला फेसबुकवरती आहेत, युट्यूबवरती आहेत, तर मग ज्यांचे कुणाचे मिस झाले असतील ते पुन्हा पुन्हा आपण बघू शकतो आणि त्या सगळ्या व्याख्यानाचं एक सार म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीने आपली स्वतःची सुद्धा एक ज्ञानामध्ये वृद्धी होऊ शकते. त्याबद्दल मी खरोखरच या सगळ्या टीमचं म्हणजे अभिनंदन करतो आणि जरी मांडणी 50 ते 1 मिनिटाची किंवा 1 तासाची असली पण मी या ठिकाणी सांगू शकतो की जवळजवळ 1.5 ते 2 तास आपण सलग चर्चा विविध व्याख्यानावरती आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे प्रत्येकाचे व्ह्यूज आणि फक्त ते प्रश्न उत्तराच्या स्वरूपात न राहता कधी कधी जे पार्टिसिपेंट्स आहेत यांच्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. अदरवाईज आपण फक्त 50 मिनिटं किंवा 1 तासाचं लेक्चर ठेवतो आणि त्यामध्ये प्रश्न उत्तराचा त्रास होत नाही. तर ह्या पर्टिक्युलर व्याख्यानमालेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे व्याख्याते व्याख्यान झाल्यानंतर त्याची मांडणी पूर्ण झाल्यानंतर प्रश्न उत्तरामध्ये ज्या अनेक विविध गोष्टी विविध पैलू आपल्याला ऐकायला मिळतात त्या सुद्धा खूप महत्वाच्या असतात आणि आजचं व्याख्यान बगाडे सर खूप सुंदर झालं त्याबद्दल मी सरांचं आभार मानतो आणि ही जी सगळी टीम आहे की ज्यांनी ही व्याख्यानमाला 52 दिवस चालवली आणि मला असं वाटतं की मागे विजय मोरे सरांनी बोलल्याप्रमाणे की वर्षावासाच्या म्हणजे या महिन्यामध्ये सुद्धा ही व्याख्यानमाला अशीच पुढे चालू राहावी. म्हणजे जरी लॉकडाऊन संपलं आणि आपण कॉलेजेसमध्ये जरी पुन्हा रुजू झालो तरी महिन्यातले 4 दिवस आणि 4 पौर्णिमा हे नक्की आपण आवर्जून वेळ काढून ही व्याख्यानमाला पुन्हा आपण ऐकू अशी मी आपल्या सगळ्या पार्टिसिपेंटच्या वतीने ग्वाही देतो आणि या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम सर. थँक्यू सो मच. निश्चितच आपण त्याप्रमाणे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब भोसले आपण बोला. ओके सर. सर्वांना जय भीम. आवाज येतो ना सर माझा? हो येतो येतो, बोला सर. ओके ओके सर. मी प्रथमतः डॉक्टर विजय मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आपण या वेबिनारच्या माध्यमातून पोहोचवला की जे जे बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आहेत, कार्यावर प्रेम करणारे आहेत, बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्यासाठी जे जे इच्छुक होते असे सर्व या वेबिनारमध्ये सहभागी झालेले प्राध्यापकच नव्हे तर यामध्ये अनेक विद्यार्थी देखील पार्टिसिपेट झालेले होते. यामध्ये अनेक राजकारणाशी संबंधित व्यक्ती देखील पार्टिसिपेट झालेले होते. यामध्ये कामगार क्षेत्रातील लोक देखील पार्टिसिपेट झालेले होते. यामध्ये सर्वसामान्य लोक देखील पार्टिसिपेट झालेले होते. आणि या व्याख्यान मालेमध्ये ज्या लोकांनी इथं व्याख्यान दिली त्यामध्ये फक्त प्राध्यापकच वर्ग नव्हता तर यामध्ये राजकीय क्षेत्रातील, नाटक क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, मेडिकल क्षेत्रातील, इतर क्षेत्रातील लोक देखील या व्याख्यानमालेमध्ये पार्टिसिपेट होऊन बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या विचारांच्या वरती त्यांनी या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अंगाने जर ही व्याख्यानमाला पाहिली तर खरोखरच या सर्वच वर्गांना ही व्याख्यानमाला फार उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येते. बाबासाहेब हे काय आहे हे बऱ्याच इवन जो प्राध्यापक असतील तरी देखील वेगवेगळ्या अंगाने बाबासाहेब हे अजून माहीतच नव्हते, मला देखील माहीत नव्हते, पण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून
बाबासाहेबांच्या या कार्यावर विचारावरती जो प्रकाश टाकला गेला त्याच्यातून बाबासाहेब हे काय आहेत आणखी जास्त या ठिकाणी या वेबिनारच्या माध्यमातून समजलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून की सर विजय मोरे सर आणि त्यांची सर्व टीम यांना धन्यवाद. या ठिकाणी जेवढे देता येतील तेवढे कमीच आहे. तर अशा पद्धतीनं हे व्याख्यानमाला सर्वसामान्य लोकांना सर्व क्षेत्रातील लोकांना अतिशय उपयुक्त ठरलेले आपल्याला दिसून येते. धन्यवाद. धन्यवाद सर. बरोबर आहे. मला देखील अनेक विषय जे आहेत ते नव्याने कळलेले आहेत. ज्या विषयांमध्ये मला अभ्यास नव्हता त्या विषयांचा देखील या ठिकाणी पुनर्वाचन या ठिकाणी माझं झालेलं आहे. निश्चितच एक चांगला उपक्रम हा झालेला मला देखील आढळून आलेला आहे. बाबासाहेब कांबळे या ठिकाणी सर आपण बोला. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला. सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा आताच या क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, आम्हाला सुद्धा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आजच्या आजचे जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर उमेश सर यांचं मी ऍक्च्युली यांचा आपल्याला जास्तच आभार मानावा लागेल, कारण ह्या वेबिनारला एका वैचारिक स्तरावरती नेऊन ठेवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. ह्या वेबिनारचं एक वैशिष्ट्य मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मिक्स स्वरूपाचं दिसून येतात. सगळ्या थरातून इथे लोक येऊन आपलं म्हणणं मांडतायत, किंवा फक्त थेअरीवरतीच नाहीये तर अनुभवाचा पण किंवा लिव्ड एक्सपिरियन्सचा पण ह्या वेबिनारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना याची माहिती मिळाली. आणि या सगळ्यात म्हणजे तो योगायोग म्हणा किंवा कशा पद्धतीने ते झालं माहिती नाही की शेवटचं व्याख्यान बगाडे सरांनी दिलं आणि त्याला एक एकंदरीत 52 जे काही व्याख्यानं झालं त्या व्याख्यानाचं एक समरी त्यांच्या विचारातून आपल्याला आपल्यापर्यंत आलेलं आपल्याला दिसून येतात. दुसरं एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं घडत असताना दलित पॉलिटिक्स कडे बघत असताना किंवा मार्जिनलाइज पॉलिटिक्स कडे बघत असताना आपल्याला आपण आयडेंटिटी पॉलिटिक्स करत असतो. आयडेंटिटी पॉलिटिक्स हे काही तसं चुकीचं नाहीये, पण त्याच पद्धतीने आपण व्यक्तिपूजेकडे जास्त जात होतो किंवा व्यक्तिपूजाला जास्त मोठ्या प्रमाणात महत्व दिलं जातं. मला वाटतं की 52 जर थोडाफार आपण जर विचार केला किंवा याचा सारांश काढला तर आपण व्यक्तिपूजेच्या बाहेर जाऊन व्यक्तीचं क्रिटिकल अनालिसिस करण्याचं काम आपण केलेलं आहे. अनेक व्याख्यानांमध्ये आपण क्रिटिकल प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत किंवा फक्त बाबासाहेब बोलतात म्हणून बरोबरच आहे असं आपण या 52 अनेक वेळा आपल्याला दिसून येतं की बाबासाहेब बोलतात म्हणून ते सगळंच काही बरोबर आहे असं अनेक वेळा आपण स्वीकारलेलं नाही. त्याचं क्रिटिकल अनालिसिस करून ते स्वीकारण्याचा या वेबिनारच्या माध्यमातून झालेला आहे. आणि मला वाटतं कुठल्याही वेबिनारचं किंवा कुठल्याही संशोधकाचं किंवा अशा पद्धतीच्या चर्चासत्राचा उद्देशच तो असावा की व्यक्तीचं क्रिटिकल अनालिसिस झालं पाहिजेत, नक्की त्याची व्यक्तिपूजा झाली पाहिजेत. कुठलाही समाजसुधारक असेल किंवा कोणीही असेल त्याचं ते क्रिटिकल अनालिसिसचं काम या 52 वेगवेगळ्या अँगलने आपण केलं गेलेलं आहे. मला वाटतं तेच महत्वाचं यश आहे कुठल्याही कुठलाही कॉन्फरन्स असेल, वेबिनार असेल किंवा कुठलाही असेल. तर व्यक्तिपूजेपासून आपण थोडस दूर जाण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आयडेंटिटी पॉलिटिक्स आवश्यक आहेत पण त्याचंही सुद्धा आपण या अनेक अनेक चर्चा सत्रांमध्ये किंवा क्वेश्चन आन्सरमध्ये त्याच्याही मर्यादा किंवा त्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सो एकंदरीत बौद्धिक जी भूक असते ती भूक पुरवण्याचा किंवा ती बौद्धिक भूक शमवण्याचं काम या वेबिनारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मला वाटतं की इथून पुढे पण असे व्याख्यानमाला आपण ठेवणारच आहात. पण ह्या व्याख्यानमाला ह्या येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या व्याख्यानमाला होत असताना आपल्याला एक थोडासा एक विचार करावा लागेल, कारण हे जे काही टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी आदिवासी असेल किंवा मार्जिनलाइज सेक्शन असेल किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या टेक्नॉलॉजीचा प्रचार आणि प्रसार तिथपर्यंत होत नाहीये की तिथपर्यंत जात नाहीये. सो त्याला अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही पर्यायी व्यवस्था करता येईल का? युट्यूब आहे, फेसबुक आहे, पण अजून काही माध्यमातून आपल्याला काही त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का? अनेक जे विद्यार्थी आहेत किंवा अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्यापर्यंत सुद्धा लॉकडाऊनच्या नंतरच्या कालखंडामध्ये, आता लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अनेक समस्या आहेत पण नंतरच्या कालखंडामध्ये या वेबिनारमध्ये आपल्याला त्याचा एक हे करावा लागेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून
त्याला अजूनही सर्वसमावेशक करता येईल का, यासाठी सुद्धा आपल्याला अजून थोडस एक स्वतःच क्रिटिकल अनालिसिस करण्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू शकतो. मला वाटतं की वेबिनारचा शेवट खूप चांगला झालेला आहे. मी अनेक वेळा सर्व मार्गदर्शनची नावं घेतलेली आहेत किंवा हे घेतलेले आहेत, पण गायकवाड सर असतील, किशोर गायकवाड सर असतील किंवा उमेश बगाडे सर असतील, ह्या यांच्या यांच्या उपस्थितीमुळे एक वेबिनारला एक वेगळं वलय मिळालं किंवा वेबिनारचं एक महत्व वाढलेलं आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर या वेबिनारमध्ये आमच्यासारख्या तरुण वर्गाला सुद्धा संधी मिळालेली आहे. ते सुद्धा एक अत्यंत महत्वाचं काम आहे, प्लॅटफॉर्म देण्याचं काम आहे, ते सुद्धा या वेबिनारने केलेलं आहे. सो वेबिनारने एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. त्या गोष्टी कदाचित आपल्याला आता दिसून येणार नाहीत, पण नंतरच्या कालखंडामध्ये त्या दिसून येतील आपल्याला. मला वाटतं मी ते जास्त बोलत नाही कारण खूप वेळ होते. धन्यवाद. थँक्यू बाबा. या ठिकाणी प्रोफेसर सूर्यकांत शेळके सर आहेत, राज्य शास्त्राचे प्राध्यापक आहेत. बोला सर. सर्वांना जय भीम. मोरे सर हे आमचे ज्येष्ठ स्नेही आहेत, सहकारी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमनी हा जो अतिशय उत्तम असा उपक्रम सुरू केला, त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वैचारिक संचित आहे ते संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बरीच मदत झाली असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियेमधून हेच साध्य होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय महान व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या कार्याचा आवाका एवढा मोठा होता. परंतु ज्ञान साधना करत असताना हा जो सर्वसमावेशक आकलनाचा भाग आहे तो या व्याख्यानातून सिद्ध झालेला आहे असं मला वाटतं. कारण अपुऱ्या माहितीवर बऱ्याचदा समाजातले अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आणि संभ्रम निर्माण करणारे असतात. आज घडीला राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, तात्विक असो, अशा अनेक गंभीर गुंतागुंतीचे आणि संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती या देशामध्ये असताना हा जो वैचारिक देवाणघेवाणीचा जो भाग आहे तो बाबासाहेबांची चळवळ आणि एकूणच या देशातलं समाज वास्तव समजून घेण्यासाठी आणि त्याचं आकलन होण्यासाठी ही जी व्याख्यानमाला आहे ती अतिशय महत्वपूर्ण राहिली, याबद्दल सर्व आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. मुळात या देशामध्ये आज जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे प्रॅक्टिकल आणि प्रिन्सिपल फिलॉसॉफी याच्यामध्ये एक विसंवाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळे गंभीर प्रश्न उद्भवलेले आहेत. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत असे सर्वसमावेशक वैचारिक प्रबोधन होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाजाला जी दिशा आहे ती दिशा मिळणार नाही. आणि म्हणून माणसाचं परिवर्तन जर व्हायचं असेल, सर्वसमावेशक परिवर्तन व्हायचं असेल, तर त्यासाठी मानसिक आणि भौतिक परिवर्तनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय परिवर्तनाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आणि म्हणून मानसिक परिवर्तनासाठी आतापर्यंतचा जो हा व्याख्यानाचा प्रवास आहे तो वैचारिक परिवर्तन आणि भौतिक परिवर्तन याचा जो सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न व्याख्यानामधून झालेला आहे तो निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या चळवळीची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि म्हणून समाजामध्ये ही जी प्रबोधनाची प्रक्रिया आहे, चळवळीची प्रक्रिया आहे, ती कायम ठेवण्यासाठी आपल्यासारख्या सर्व प्रबुद्ध जनांनी नेहमीच तत्पर राहिलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. थँक्यू शेळके सर. आता या ठिकाणी आपण सर्वांनी या व्याख्यानमालेविषयीचे जे काही अभिनंदनपर दोन शब्द चांगले काढलेले आहेत. आणि खरोखरच सर की ही मी देखील मला देखील अशी खात्री नव्हती की ही व्याख्यानमाला इतके दिवस चालेल. खरं तर कोरोनामध्ये करायचं काय, घरात बसून करायचं काय, कारण मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता म्हणून, राजकीय कार्यकर्ता, शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना रोजच्या रोज अनेक प्रश्नांवरती काम करणारे आपण सर्व मंडळी
आणि मग घरात बसून नेमकं आपण कसं चळवळीमध्ये काम करणार, घरात बसून काय करायचं, हा एक प्रश्न उभा राहिलेला असताना ही एक व्याख्यानमालेची कल्पना मला सुचली. आणि त्याच्यातून सुरुवातीच्या कालखंडामध्ये आमच्या विभागातील डॉक्टर जी के डोंगरगावकर सर असतील, सुशील महाडिक असतील, त्याचबरोबर नंतर आमचे विनोद निकाळजे असतील, किशोर कांबळे असतील, यासारख्या आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या वस्तीत राहणाऱ्या काही विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आम्ही आयोजित केली, कवी संमेलन आयोजित केलं आणि त्याच्यातून एक मार्ग मिळत गेला आणि ही व्याख्यान मला या 52 व्याख्यानापर्यंत येऊन पोहोचली आणि यामध्ये अनेक विषयांची चर्चा झालेली मला या ठिकाणी दिसून आली. आणि खर तर अनेक विषय असे माझ्यासाठी देखील नवीन विषय होते, अनेक अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झाली आणि अनेक प्रश्नांना उत्तर देखील या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मिळालेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी या व्याख्यानमालेचं स्वरूप एक सामाजिक, राजकीय, आर्थिक, रोजगारांच्या विषयीचं असेल, आंतरराष्ट्रीय प्रश्नांविषयी असेल, सर्वच प्रश्नांवरती या व्याख्यानमालेमध्ये चर्चा झाली सर. आणि या ठिकाणी समाज घटकातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या व्याख्यानमालेमध्ये आंबेडकरी विचारांशी त्यांची नाळ कशी जुळलेली आहे, आंबेडकरी विचार त्यांच्यापर्यंत कसा पोहोचलेला आहे आणि ते सध्या काय काम करत आहेत हे देखील मातंग चर्मकार समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, ओबीसी समाज असेल, भटके विमुक्त असतील, या सर्व समाजातील अनेक वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी आपले विचार या व्याख्यानमालेमध्ये येऊन मांडले. आणि ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यामागे ते व्याख्याते आहेत आणि त्याचबरोबर उपस्थित असणारे जे काही मंडळी ही व्याख्यानमाला पाहतात, ऐकतात आणि चर्चा करतात त्यांच्यामुळे ही व्याख्यानमाला इथपर्यंत पोहोचू शकलेली याचं भान मला आहे. पुढच्या काळामध्ये बघू आपण कशा पद्धतीने या व्याख्यानमालेचा दुसरा सत्र आपण कसं सुरू करू, काही वेगळे विचार डोक्यामध्ये ठेवून किंवा एक असा विचार आहे की वेगळे विषय घेऊन असे एक एक टप्पा आपण या ठिकाणी करू आणि त्या संदर्भात तुमच्या सर्वांचं मला नेहमीच नंतर सहकार्य राहणार आहे हे मला माहित आहे आणि म्हणून मी ही झेप घेण्याचं काम पुढच्या काळात देखील करेन. या ठिकाणी माझे सहकारी हर्षल शाक्य जे रोज आमच्या सोबत आहेत आणि ते या ठिकाणी दोन शब्द आमच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी बोलू इच्छितात. हर्षल शाक्यज बोला. सर जय भीम सर्वांना आणि खूप छान वाटत आहे. आम्ही छोटासा चालू केलेला प्रवास आणि आज ह्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. जर एखादं साप्ताहिक मालिका जर चालू केली तर 52 आठवड्यामध्ये एक वर्ष कम्प्लीट होत, म्हणजे एक वर्षभर आहे. आणि हे सगळं काय ना डिजिटल वगैरे अवेलेबल आहे, जे आहे ना फॉरेव्हर काळासाठी आहे ना, लोकांना म्हणजे मार्गदर्शन करत राहतील. इथल्या सर्व वक्त्यांचं, इथल्या सगळ्या पार्टिसिपंटचं आम्ही खूप 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 आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि नवीन काय करायचं आहे ना पायंडा पाडण्याची एक संधी दिली की अशाही पद्धतीने आपण घर बसल्या बाबासाहेबांची विचार सर्वदूर पोहोचू शकतो, त्यांच्या विचारांवर मंथन करू शकतो, त्यांच्या विचारांना एक प्रयत्न करू शकतो. तर सर्वांचा आभार. आणि एक छोटासा प्रश्न सरांनी, म्हणजे आम्ही सर डिस्कस करतो विजय सर आणि आम्ही, की बाबा काय करायचं, आपण काय करायचं, ह्या तरुणांना एखादा अजेंडा दिला पाहिजे, आपण अजेंडा आपण सेट केला पाहिजे प्रत्येक विषयामधला. बाबासाहेबांनी भरपूर अशा गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्या की आहे ना अनटच आहेत आणखी सुद्धा, आणि आताच्या 70 वर्षानंतरच्या काळात सुद्धा स्वातंत्र्याच्या आपण ह्या सगळ्या गोष्टींवर एक मूर्त स्वरूपात आहे ना काही काम करू शकलो नाहीये. तर एक विषयामध्ये आपण अजेंडा सेट करत गेलो तर त्या अजेंड्यावर, म्हणजे विचारवंत आहेत प्रत्येक विषयाचा विषय मांडणारी, या सगळ्या विषयामध्ये सेट करत गेलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर येणाऱ्या नवीन तरुणांना मुवमेंट समजून घेताना ह्या अजेंड्यावर काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी थोडीशी एक माफक अपेक्षा घेऊन आम्ही हे चालू केलं होतं आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. काय म्हणलं सर, आवाज जात होता. हॅलो, बोला बोला. हा, तर हे हँड टू हँड आहे ना, ईबुक आहे ना, सगळ्यांना भेटेल. बाबासाहेबांनी जो प्रश्न, बाबासाहेब कांबळे यांनी जो म्हणजे की वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने पोहोचू शकेल, तर आम्ही सर प्रयत्न करत आहोत की ईबुक फॉर्म मध्ये अजेंडा सेट केलेली आहे, प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल, प्रत्येक लेक्चर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असा थोडासा प्रयत्न राहील. आणि सर मागे मी आहे ना विजय सर, तुमची परमिशन घेऊन एक कविता वाचतो मी सर. हा बोला बोला बोला. हर्षल शाक्य कवी आहे, थोडासा प्रयत्न करतो सर.
कोरोना म्हणजे येण्याची सुरुवात झाली होती, लॉकडाऊन झालेला होता आणि थोडीशी अपेक्षा होती, द्वंद्व चालू होता मनामध्ये, लेखक कवी आणि कलाकारांकडून एक प्रामाणिक अपेक्षा होती. कवितेचं नाव आहे तुझ्या शब्दातून. निघुदे त्यांच्या भूलथापांचे जनाजे तुझ्या शब्दातून. निघुदे त्यांच्या भूलथापांचे जनाजे तुझ्या शब्दातून. भुकेचा रोग घेऊन उपासमारीच्या उकिरड्यावर जगणाऱ्या इंडियातील भारतीय बेदखल मतदारांची व्यथा तुझ्या शब्दातून. मळक्या गणवेशात आयुष्यातील वास्तवाला काखेत मारून शहरातील लखलखाट निर्माण करणाऱ्या निर्मिकाच्या परतीचा प्रवास तुझ्या शब्दातून. भांडवलदारी अर्थव्यवस्थेत सोलून निघालेल्या मजुराचा सॅनिटाईज केलेला अर्थहीन चेहरा तुझ्या शब्दातून. कर्मकांडात अडकलेल्या दैवभोळ्या जाणीवहीन माणसाचा स्वतःचा स्वतःशी झालेला साक्षात्कार तुझ्या शब्दातून. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या मारेकऱ्यांना नागव करण्याचं प्रायोजित प्रयोजन तुझ्या शब्दातून. हो, एवढी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो, कारण आपण सगळे विचारवंत मंडळी आहात. या मुवमेंटला दिशादर्शक ठरणार तुमचं सगळं काम आहे आणि तसंच काम तुम्ही अविरत करत राहावं अशी एक प्रामाणिक अपेक्षा ठेवून मी माझे दोन शब्द थांबवतो. जय भीम सर. धन्यवाद अर्शुलजी. आणि एकूणच या संपूर्ण व्याख्यानमालेमध्ये सातत्याने आणि पूर्ण वेळ म्हणजे जवळजवळ सर्व व्याख्यान म्हणजे मला वाटतं की 10व्या व्याख्यानापासून डॉक्टर किशोर गायकवाड सर आमच्याशी जुडलेले आहेत आणि सर प्रत्येक व्याख्यानाला या ठिकाणी येऊन आपला वेळ या ठिकाणी देत आहेत आणि आज मी त्यांना विनंती आणि आम्ही रोज व्याख्यानावरती समीक्षा आमचे मित्र विनोद निकाळजे हे करत असतात, परंतु आज मी त्यांना विनंती केली की सर उमेश बगाडे सरांचा आभार हे आपण मानावेत आणि एकूणच संपूर्ण व्याख्यानमालेवरती आपण आपले एक विचार एक ठेवावेत असं मी आपणास विनंती करतो. गायकवाड सर आपण या ठिकाणी बोलावे. सगळ्यांना जय भीम. मी काय म्हणजे जास्त वेळ घेणार नाही, खूप उशीर झालाय मला माहिती आहे. मला खरं म्हणजे खूप आनंदच होतोय की माझे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक उमेश बगाडे सर यांच्या व्याख्यानानंतर मला बोलण्याची संधी मिळते. खरं म्हणजे हे सगळं जे बगाडे सरांनी जे विवेचन इथे मांडलं या सगळ्या विवेचनामध्ये मला तरी वाटतं तसा उल्लेख पण झाला इथे की आधीच्या सगळ्या व्याख्यानाचा एक सार तत्व हे आपल्या समोर मांडल्या गेलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत आहोत म्हणजे बगाडे साहेबांनी सुरुवातीपासून म्हणजे भांडवलशाही कशी इथे निर्माण झाली आणि बाबासाहेबांनी ते कसं चपखल ओळखलं एक, त्याच्यानंतर गुलामगिरीचे वेगवेगळे कसे कांगोरे आहेत, गुलामगिरी वेगवेगळ्या म्हणजे नागरी हक्क नसणं किंवा सन्मानाचा हक्क नसणं किंवा संपत्तीचा हक्क नसणं किंवा त्याचप्रकारे वेगवेगळ्या जे आपण म्हणतो स्वसंरक्षणाचे हक्क नसणं, या सगळ्या चर्चेच्या अंती आपल्याला बरेचसे उदाहरणं बऱ्याचशा घटना ज्या घडत आहेत महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे दलितांवर अत्याचार होत आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहे, तिथे कशा स्वरूपाची ही म्हणजे सत्ता स्पॉन्सर्ड प्रयोजित ही गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न होतो आहे, या बऱ्याचशा गोष्टी अशा स्पष्ट या झालेल्या आहेत होत आहेत प्राध्यापक उमेश बगाडे यांच्या या विवेचनात. पर काही मुद्दे बऱ्यापैकी आले. माझा आवाज येतोय? येतो सर बोला. हा, काही मुद्दे इथे आलेत ते मी अधोरेखित करू शकतो. दोन तीनच मुद्दे आहेत पण महत्वाचे आहेत. बगाडे सर म्हटले स्केप्टिसिझमच्या बद्दल म्हणजे संवेदनशीलता किंवा सॉरी हीनता संवेदनहीनता म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला तिथे मी ग्रॅम्शीचे कन्सेप्ट गेल नॅचरलायझेशन म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय
जाणीवेच्या या वर्गामध्ये कशा प्रकारे अन्याय अत्याचार आजूबाजूला होत असताना सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो इतके आपण बोथट आपल्या संवेदना बोथट करण्याची संपूर्ण यंत्रणा ही या राज्य प्रायोजित संपूर्ण कार्यप्रकार प्रणालीमध्ये आपल्याला दिसते आणि आपण म्हणजे कोणते खुनाचे म्हणा किंवा कोणते अत्याचाराचे अन्यायाचे बलात्काराचे हे बातम्या बघत जीवन करत असतो इतक्या प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली संवेदनहीनता झालेली आहे तर त्या अनुषंगाने सेन्सिटायझेशन करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या व्याख्यानमालेने प्रयत्न केला त्याबद्दल मी म्हणजे खूप कौतुक करेन खूप आभार मानेन माझे जे आधी स्टुडंट होते आता सहकारी आहे डॉक्टर विजय मोरे यांचं नंतर त्यांचे सहकारी हर्षल सांखे यांचं आतिश कांबळे आहेत नंतर वेळोवेळी बोलणारे प्रवीण शिंदे असतील किंवा आपले प्रवीण मोरे निकाळजे निकाळजे साहेब असतील प्रवीण मोरेजी असतील त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे हे एक सांघिक प्रयत्न आहे आणि 52 संध्याकाळ ह्या अरेंज करणं हे काय थट्टेचा विषय नाही आहे त्यांचा समाजामधला सगळा तो संपर्क पण इथे समजतो इथे मी आणखीन एक मोठ्या महत्वाच्या विषयाचा मी उल्लेख करेल ती विचार स्तब्धता याबद्दल जे बगाडे सर बोलले ते त्याच्याकडे आपण विशेष करून लक्ष देण्याची ही वेळ आहे की या प्रकारच्या उजव्या म्हणा किंवा फॅसिस्ट संपूर्ण वातावरणामध्ये विचार करणारे लोकच नको असतात या सगळ्या व्यवस्थेला त्याच्यामध्ये आपली भूमिका खूप महत्वाची ठरते मी या निमित्ताने आणि या चॅनलच्या मार्गाने आपल्या सगळ्या आंबेडकरी विचाराच्या बंधू भगिनींना विनंती करेन कारण मी उमेश बगाडे सरांना सांगू इच्छितो की इथे सर फक्त शिक्षकी पेशामध्ये किंवा अध्यापक पेशामध्ये असलेले लोक नाहीत वकील लोक आहेत कार्यकर्ते आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असलेले लोक आहेत त्याच्यामुळे मला हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं असं वाटतं की आपण आपल्या कुटुंबासहित म्हणजे आपले जीवनसाथी असेल आपले मुलं बाळ असतील आपले नातेवाईक असतील आपले मित्र परिवार असेल या सगळ्यांमध्ये या व्याख्यानमालेतून जे जे आपण शिकलेलो आहोत ज्या ज्या प्रकारच्या आपल्याला वर्तनामध्ये किंवा विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी आपसुकून मुद्दामून आपल्याला आणावायच्या आहेत त्याची चर्चा करावी त्यानुसार आपलं कन्झम्पशन पॅटर्न आहे जे आपण रोज ज्या प्रकारचं मनोरंजन करून घेतो ज्या गोष्टींना आपण मनोरंजन म्हणतो ज्या गोष्टींना आपण आपलं सामाजिक एक प्रकारचं कर्तव्य म्हणतो त्या गोष्टी पुन्हा आपण ताऊन सुकावून चाचपडून बघाव्या आणि त्याचा यांना स्पष्टता मला तरी वाटतं या संपूर्ण व्याख्यानाच्या आणि विशेषतः आज झालेलं जे बगाडे सरांचं विवेचन होत त्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चाचपडून बघावं ही मला तरी वाटतं खूप मोठी अशी एक सांघिक योगदान असेल या पुढच्या येणाऱ्या पिढीबद्दल किंवा पुढच्या येणाऱ्या परिस्थितीबद्दल अदरवाईज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निराशा ही आपल्याला सगळ्याच परिघांमध्ये आपल्या जीवनाच्या सगळ्याच दिशांना दिसते आहे परंतु जसं बगाडे सरांनी त्यांच्या भाषणाचा म्हणजे स्पीचचा एंड केला ते म्हटले की म्हणजे इतकी पण अशी निराशावादी ही परिस्थिती नाहीये आपण सगळे मिळून ही पुन्हा एक म्हणजे वेगवेगळ्या पातळींवर राज्य शासन असेल म्हणा किंवा सामाजिक सांस्कृतिक परिघ असतील तिथे आपण आपलं योगदान हे निश्चितच नोंदवू शकतो मी पुन्हा कौतुक करेल आणि आभार मानेल डॉक्टर मोरेंचं सांख्यांचं आतिश कांबळेंचं निकाळजींचं प्रवीण मोरेंचं ज्यांनी हा उपक्रम हाती घेतला मला माझे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तयारी करताना स्पष्टता पण आली मी दोन व्याख्यानं दिले या संपूर्ण व्याख्यानमालेमध्ये आणि म्हणजे पुन्हा मी बगाडे सरांना सांगू इच्छितो की इलेक्शन मधलं वॉर रूम काय असतं
या विषयापासून ते बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय धोरणापर्यंत स्त्री जाणीवा किंवा स्त्री प्रश्न काय असेल त्यापासून तर लेबर किंवा तुमचं खास करून एखाद्या ऍक्ट वर एखाद्या कायद्यावर अशा विविध अंगी हे व्याख्यान श्रृंखला व्याख्यान मालिका ही पसरलेली होती संपूर्ण थिमॅटिकल डिस्ट्रीब्युशनच्या अनुषंगाने. आणि बरेचसे प्रश्न हे माझ्या संपूर्ण म्हणजे जे व्ह्युअर्स होते ज्यांनी अटेंड केली हे बरेचसे प्रश्न हे जे आपल्या मनात असतात जे कुठेतरी डोकं वर काढायचा प्रयत्न करतात परंतु ह्या संपूर्ण आभासी दुनियेमध्ये जसं तुम्ही इनडायरेक्टली बोलला की ज्या प्रकारे तुमची म्हणजे ती दृष्टीच बंद करून टाकल्या जाते आणि तुम्हाला एक एक म्हणजे सिझोफ्रेनिया सारखं एक आभासी वास्तव दाखवलं जातं आणि त्याप्रमाणे तुमचं जग किती सुंदर आहे किती सुखी आहे किती म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्ण आहे हे तुम्हाला जाणवू दिल्या जातं आणि त्या दृष्टीने एक प्रकारे डोळे उघडे करून देण्याचं काम जागृती पसरवण्याचं काम या व्याख्यानमालेने केलं असं मी इथे अधोरेखित करेल त्याची स्पष्ट नोंद घ्यावी असं मी म्हणजे विनंती करेन. पुन्हा एकदा सगळ्यांचं म्हणजे आभार बगाडे सरांना तर विशेष आभार त्यांनी अक्षरशः 2 दिवसांमध्ये आम्हाला होकार दिला. ते खूप व्यस्त असतात जरी लॉकडाऊन आहे त्यांचे बरेचसे प्रकल्प बरेचसे संशोधन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या थीम्समध्ये त्यांचं लेखन चालू असतं त्यांचे विशेष आभार. आणि मी इथे म्हणजे पुन्हा माझ्या काही विद्यार्थ्यांना आभार व्यक्त करतो आणि उमेश सरांना नेहमी आमची चर्चा होत असते उमेश सरांना पण माझ्या बरोबर घेतो की जेव्हा आपले काही स्टुडंट्स हे अशा चफकल शब्दांमध्ये काही एखाद्या समस्येचं एखाद्या प्रश्नाचं एक प्रकारे निरूपण करतात आर्टिक्युलेशन करतात तो आनंद हा काही औरच असतो. मी उमेश सरांना बघितलेलं आहे ते नेहमी आपल्या स्टुडंट्स बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे आयडेंटिटी किंवा सॉरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने चर्चा करत असतात. त्यामुळे मला विशेष आनंद माझा इथे नोंदवायचा वाटतो. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार आणि सगळ्यांना म्हणजे मी एक चांगलं आरोग्य चिंततो आणि चांगला विचार प्रवर्तन व्हावं विचार प्रक्रिया घडावी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये यास अशी आशा करून मी इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. जय भीम सर आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवूच. त्याचबरोबर ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यामध्ये आपलंच जास्त योगदान आहे कारण मला आठवतंय की डॉक्टर अनिल सिंगारे आणि डॉक्टर किशोर गायकवाड सर ही 2 व्याख्याने जी सुरुवातीच्या काळामध्ये झाली त्या व्याख्यानाने महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठातले लोक या व्याख्यानमालेमध्ये जुडले गेलेले मला या ठिकाणी दिसून आलेले. किशोर गायकवाड सरांच्या व्याख्यानाला तर संपूर्ण हा रूम 100+ क्रॉस झाला होता आणि सरांना मी माफी मागतो काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळं त्यांचं ते व्याख्यान जे आहे ते आम्हाला ऑनलाईन फेसबुक वरती घेता आलेलं नव्हतं. त्याचबरोबर ते रेकॉर्ड झालं परंतु ते 2 दिवस मी रेकॉर्डिंग कन्वर्ट करत होतो पण ते रेकॉर्ड कन्वर्ट झालेलं नाहीये. पण निश्चित त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे ते कन्वर्ट आपण करून घेऊ सर. आणि त्याचबरोबर इथे एक ओप्पो F3 कुणाचं आहे त्यांनी हात वर केलेला आहे. खरं तर गायकवाड सरांनी बोलल्यानंतर तुम्हाला बोलायला देणं योग्य नाहीये परंतु आज शेवटचा दिवस आहे व्याख्यानाचा आणि कोण आहे नाव दिसत नाहीये मला कोण आहे सर आपण हात वर केलेला आहे. बोरकर मॅडम. हा बोरकर मॅडम प्रमिला. हा बोरकर मॅडम बोला 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 प्रमिला बोरकर मॅडम अकोल्याहून आहेत. खरं तर त्या तुमचं नाव दिसत नाही मॅडम त्या नेहमी असतात एक महिला प्रतिनिधी म्हणून. खरंच आपण मगाशी मी तुमचं नाव घेतलं होतं. बोला बोला मॅडम 1 मिनिटात बोला सरांना.
सर्वप्रथम आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. तसेच डॉक्टर विजय मोरे सर व त्यांचे सहकारी यांचे मी खूप खूप आभार मानते व खूप खूप अभिनंदन सुद्धा करते. आणि जय भीम सुद्धा. बगाडे सर तुम्हाला जय भीम, कारण आज खूप सुंदर शेवटच्या दिवशी तुमचं खूप छान मार्गदर्शन मिळालंय. आणि विशेष म्हणजे शाहू महाराजांची जयंती हा दिवस म्हणजे समारोप म्हणून आयोजित केला त्याचं थोडं दुःख पण होत आहे, कारण इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळत गेले. मॅडम माईक चालू करा. मॅडम माईक बंद झाला आपला. हॅलो आहे. हा बोला बोला. सुरुवात करावी लागेल सर, काहीच ऐकायला नाही आलं. नाही नाही बोला, आता आतापासून बोला. आज आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची जयंती, त्या निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. तसेच तुमचा आवाज जातोय मॅडम. ठीक आहे, राहू देत मॅडम. बगाडे सर, आज आपण या व्याख्यानमालेला उपस्थित राहिलात आणि आपल्या व्याख्यानामुळे या मॅडम बोला बोला मॅडम बोला बोला. आणि तुमची टीम आणि तुमचे सहकारी यांचे सुद्धा खूप आभार मानते. जितके व्याख्यान झाले ते खूप वैचारिक बौद्धिक पातळी खूप उच्च असणाऱ्या सगळे व्याख्याते होते. आणि त्यांच्या व्याख्यानातून व्यवस्थापन, बाबासाहेबांचा व्यवस्थापन हा विषय, प्रोफेसर बाबासाहेब हे आपल्या समोर उलगडले गेले. खरं म्हणजे आपण प्राध्यापक आहोत, पण बाबासाहेब प्राध्यापक होते, प्रोफेसर होते, हे त्यांचं कार्य यावेळी आपल्या निदर्शनात आलं की बाबासाहेब प्रोफेसर होते आणि सगळ्या गोष्टी असताना ते कसे वागत होते, त्यांचे कसे गुण आहे, आणि आपण प्राध्यापक आहोत तर आपले काय गुण आणि आपण त्यांच्यापासून काय घेतलं पाहिजे, या गोष्टी वगैरे आपल्याला त्यांच्या मधून शिकता आल्या. आणि तसेच महापुरुषांचे विचार ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेलेले आहे या व्याख्यानमालेच्या माध्यमातून. तसेच जी लोक प्राध्यापक आहे, डॉक्टर, इंजिनियर आहे, हे सगळे असताना सुद्धा इतरांपर्यंत हे विचार पोहोचले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तथागतांचा जो बुद्ध आणि पंचशील आहे याविषयी सुद्धा इतरांपर्यंत माहिती पोहोचली. आणि यातूनच आज आपल्याला असा बोध मिळाला की जिथे वाघिणीचे बछडे आणि वाघीण आणि हत्तीन इला गर्भवती अवस्थेत मारण्यात येतं आणि माणसांना तर ठेचूनही मारल्या जातं, भयानक अवस्थेत मारल्या जातं, अशा अवस्थेमध्ये अशा परिस्थितीमध्ये तथागतांचे विचार जर माणसांनी आज या प्रबोधनामधून, आतापर्यंत झालेल्या प्रबोधनामधून जर स्मरणात ठेवले, लक्षात ठेवले की खरंच असे जर पंचशीलाच्या तत्वाने जगलो आपण तर कोणालाही कोणी मारणार नाही, वादविवाद हेवे दावे काहीही होणार नाही आणि सगळं आपला भारत शांततेने जीवन जगू शकतो. शिवाय सर तुम्ही ज्या व्याख्यात्यांना बोलवले ते खूप छान प्रबोधन आणि मार्गदर्शन करणं झालं, आमचं नवीन विषय ऐकण्यात आले. आणि वेळ खूप कमी असल्यामुळे खूप स्पीडली सांगते आहे. महत्वाचं म्हणजे कोरोनाची परिस्थिती सध्या आहे, यावेळी सर्वांनी काळजी घेणे आहे, ड्युट्या सुरू झालेल्या आहे, सर्वांनी ड्युटीवर जाताना सुद्धा काळजी घेणे आहे, आपले जे कार्य करायचे ते आपल्याला करावेच लागतात. शिवाय आपल्याला जर बाबासाहेबांचा धम्म, महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य आणि शाहू महाराजांचे कार्य जना मनात पोहोचवता येत असतील तर आपण प्रत्येकाने जर प्रयत्न केले तर ते खूपच छान होईल. आणि दुसरं जसं एका सरांनी आता सुचवलं की याची काहीतरी मालिका वगैरे झाली पाहिजे, तर खरंच सर याची मालिका झालीच पाहिजे, तळागाळापर्यंत बाबासाहेबांचे महापुरुषांचे विचार पोहोचतील. शिवाय तुमच्या उपक्रमाला सॅल्यूट सॅल्यूट. आणि जे पौर्णिमेला वगैरे काही म्हणताय तुम्ही सुरू ठेवायचं ते नक्की सुरू ठेवावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि सगळ्या व्याख्यात्यांना पण आणि एकदा बागडे सरांना जय हिंद. थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू. निश्चितच बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार गतिमान करण्याचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे आणि आपण सगळेजण एकत्रितरित्या या कामाला लागलेलोच आहोत. आपल्याला जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं आपण या ठिकाणी काम करत राहू. या ठिकाणी डॉक्टर उमेश बगाडे सर आपल्या सोबत आहेत. बगाडे सर, मी आपला एक विनंती करू इच्छितो की 2 मिनिट
आपण या व्याख्यानमालेच्या संदर्भात आता सर्वांची मतं ऐकलेली आहेत आणि एकूण आपल्याला देखील अंदाज आला असावा की कशा प्रकारची ही व्याख्यानमाला झालेली आहे. तर आपणही आपलं एक दोन शब्दात आपलं मत नोंदवलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल की आपल्यासारख्यांनी देखील या व्याख्यानमालेविषयी विचार मांडले. बोला सर. विजय, तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर. दोन गोष्टी आहेतच, एक गंभीर लोक तुमच्या बरोबर ती आहेत, किशोर आहे, प्रदीप आहे, बाबा आहे आणि गंभीर तरुण वक्ते आणि सिंधूर वक्ते. तर थोडं माईक आवाज सरांना आवाज थोडं जाईल का? हा, या दोघांनाही तुम्ही जोडलं, तरुण आणखीन सिनियर वक्त्यांना तुम्ही जोडलं, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी संवादाचा, चर्चेचा तास दीड तासाचा रोज तुम्ही हा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे जे चिंतन आहे बाबासाहेबांचं आणि मुख्यतः चिंतनाबरोबर ती समस्या सोडवणं याचा जो विशिष्ट पातळीवरचा विचार आहे तो सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न केला. मी सगळ्यांच्या वक्त्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. खर तर ही व्याख्यान मला जेव्हा WHO ने घोषित केलं की सोशल डिस्टन्सिंग पाळावी त्याच वेळेला माझ्या मनात विचार आला की सोशल डिस्टन्सिंग नव्हे तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे या काळामध्ये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून समाजामधील संवाद हाच संपण्याची शक्यता निर्माण होईल आणि म्हणून समाजामध्ये हा संवादच राहिला पाहिजे याकरता ही संवादाची भूमिका या ठिकाणी मी माझ्या मित्रांच्या सहकार्यांच्या निदर्शनास आणली आणि आम्ही ती पूर्णत्वापर्यंत पोहोचलेलो आहोत. भविष्य काळामध्ये देखील हा प्रयत्न आपला चालूच राहील. आपण सर्वांनी या व्याख्यानमालेवरती भरभरून प्रेम केलं. खरं तर उद्यापासून मला प्रश्न पडेल की 6 नंतर करायचं काय, परंतु निश्चित आपण भविष्यामध्ये एक चांगलं काम करणार आहोत. या संपूर्ण व्याख्यानमालेचं ई बुक मध्ये पब्लिकेशन करण्याचं देखील आम्ही मनाशी ठरवलेलं आहे. आपण सर्व व्याख्यात्यांनी या व्याख्यानमालेला उपस्थित असणारे देखील मंडळी आहेत त्यांनी देखील आपले जे काही आर्टिकल्स आहेत जे व्याख्यानमालेमध्ये विषय त्यांनी ठेवले ते आम्हाला लिखित स्वरूपात PDF मध्ये आम्हाला पाठवून द्यावेत किंवा वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवून द्यावेत. त्याचबरोबर जे ज्यांनी ही व्याख्यानमाला ऐकलेली आहे आतापर्यंत त्यांनी देखील आपले जे अभिप्राय आहेत ते मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती देखील आपण आपले अभिप्राय आम्हाला पाठवावेत जेणेकरून ते अभिप्राय देखील आम्ही त्या ई बुक मध्ये आपले प्रकाशित करू. निश्चितच आपण सर्वजण एकत्रित जोडले गेलेलो आहोत. महाराष्ट्रभरामधली जवळजवळ 1600 प्राध्यापकांचे नंबर कॉन्टॅक्ट या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मला झालेले आहेत. त्याचबरोबर ही व्याख्यानमाला जवळजवळ 3 ते 3.5 लाख लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा ऑनलाईनच्या मोडमध्ये हा सातत्याने अनेक वेगळ्या वेगळ्या विचारांच्या माध्यमातून कसा आहे हे लोकांना ऐकता येणार आहे आणि आपण सर्वांनी मला जे सहकार्य केलं, माझ्या टीमला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी माझ्या सर्वच सहकार्यांचे या ठिकाणी आभार मानतो. पुनश्च एकवार डॉक्टर उमेश बगाडे सर, किशोर गायकवाड सर, डॉक्टर बाबासाहेब भोसले, डॉक्टर प्रदीप वाघमारे, बाबासाहेब कांबळे, डॉक्टर अनिल बनकर, डॉक्टर अनघा कांबळे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर रामचंद्र गायकवाड सर जे नांदेडवरून आहेत, डॉक्टर सुरेश सुर्वे, ही जी सर्व मंडळी जी नेहमी आहेत, डॉक्टर बालाजी गायकवाड आहेत, रोज या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याचबरोबर माझे सहकारी विनोद निकाळजे, प्रवीण मोरे व हर्षल शाक्य, आतिश कांबळे या सर्वांनी मिळून ही व्याख्यानमाला यशस्वी केलेली असं या ठिकाणी मी मानतो. आणि आज आपण या ठिकाणी आपण सर्वजण पुन्हा एक वार मी आज सांगतो की आपण आहात त्या ठिकाणी घरामध्ये थांबा. कोरोनापासून आपला, आपल्या कुटुंबाचा व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा सगळ्यांचा संपर्क तोडा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका. आपल्या कामाला आपल्याला जायचं आहे, सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे आत्मनिर्भर बना. आत्मनिर्भर बनत असताना आपली स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण पाहतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव आता कम्युनिटी लेवलला पसरलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार होत आहे. परंतु आपण आता घाबरून देखील चालणार नाही. आपल्याला आपले व्यवहार जे आहेत ते सुरू करावे लागतील, परंतु ते व्यवहार सुरू करत असताना आपण आपली काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो,
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण सदैव एकमेकाच्या संपर्कात राहू. मी व्याख्यातांचा एक वेगळा ग्रुप बनवलेला आहे आणि त्याचबरोबर ब्रॉडकास्ट ग्रुप एक बनवलेला आहे की आपल्या संपूर्ण दैनंदिन कार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. त्याचबरोबर व्याख्यातांचा ग्रुप जो आहे तो मी अजूनपर्यंत ऍडमिन मोडवरती ठेवलेला आहे. याचं कारण हे आहे की अनेकदा आपण सर्वजण जे बिझी शेड्यूल मधले लोक आहोत आपण चर्चा त्याच्यावरती करू शकत नाही असं मला वाटतं. परंतु आज मला अनेकांनी फोन करून सांगितलं की सर तो ऍडमिनचा जो तुम्ही ठेवलेला आहात त्याला तुम्ही ओपन करा. तर निश्चितच एक दोन दिवसामध्ये तो ग्रुप आपण पुन्हा ओपन करू आणि सर्वांची मत त्याच्यावरती आपण घेत राहू, नोंदवत राहू व कार्यक्रमांची पुढच्या कार्यक्रमांची माहिती त्या ठिकाणी आपण देत राहू. याबद्दल मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.